विष्णू भगवान ज्ञानोपरायणचा तीन चरणांचा आणि भगवान श्री कृष्ण परमात्म्याच्या प्राकट्याने गोकुळवासी लोकांना व्रजवासी लोकांना झालेला जो दिव्य आनंद आहे तो आनंद वर्णन करून सांगणार अशा पद्धतीचा हा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली महाविष्णू भगवान ज्ञानोपराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. श्री संतान Thank you.
महात्मा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळ उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख वृंदावनी आनंदुरे विठ्ठल देवाळ वितिरे गोपाळ रतले रे विठ्ठल देवाळ वितिरे प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी होणार आपला हा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहातील असणारी ही काल्याची म्हणजे प्रसादाची असणारी भगवंताची कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुणा वरुणाने भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथंग करुणेने त्याच्या दयेने आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून विशेष करून हरिभक्तीपरायण श्री रवींद्र महाराज आहेत शिंदे, हरिभक्तीपरायण श्री भगवान महाराज कुलवडे या सर्वांच्या माध्यमातून आमच्या वाट्याला आलेले आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबरायांचा आहे. ज्ञानोबराय अभंगाच्या माध्यमातून वृंदावनातला आनंद वर्णन करून सांगतात. आनंद हा शब्द जर वापरायचा असला तर तो वृंदावनातच वापरावा, दुसऱ्या ठिकाणी कुठे लावण्यासारखं नाही म्हणायचं. वृंदावन ही एक अवस्था आहे, वृंदावन ही एक स्थिती आहे, वृंदावन ही एक भूमिका आहे. त्या भूमिकेत आपलं जीवन जाऊन पोहोचलं की आपोआप आनंदाचं जीवन होतं, म्हणून वृंदावन ही आनंद. परमात्म्याच्या प्राकट्यानं आनंद झाला म्हणजे दिव्य असणारा आनंद साधु संतांनी सगळ्या जगाच्या समोर वर्णन करून सांगितलं, म्हणून तो आनंद सोहळा आपण सर्वजण त्यांनी भोगतो आहोत. बऱ्याच वर्षांपासून अविरतपणे ही सेवा या ठिकाणी घडते. पत्रिकेमध्ये कोंडाजी बाबा दिसत आहेत, मोहनानंद महाराज त्यांनी दिसत आहेत. या सर्वांच्या कृपा आशीर्वादानं अविरतपणे हा सप्ताह या ठिकाणी सुरू आहे. सर्वजण प्रेमानं तो एकत्र येऊन अशा पद्धतीने करत आहेत. तुमच्या गावातली असणारी जी स्थिती आहे त्यांनी प्रत्यक्ष पाहायला मिळाली. सरपंचांनी आल्यानंतर मला सांगितलं इथे तुमच्या रस्त्याचं उद्घाटन करायच्या वेळेला येणं झालं, या इथे एकदा उद्घाटन करण्याकरिता येणं झालं, त्याची आठवण त्यांनी चांगल्यापैकी करून दिली. बऱ्याच वेळेला कीर्तनाला येण्याचा प्रसंग आला आणि विशेष म्हणजे काल्याच्याच कीर्तनाला येण्याचा प्रसंग. काल्याचं कीर्तन हे आनंद देणार आहे, भगवंताचं चरित्र त्यांनी मला त्याच्यात सांगितलं जातं. ते चरित्र मंगलमय आहे, जीवाला त्यांनी सुख समाधान प्राप्त करून देणार आहे, म्हणून तर काल्याचं कीर्तन त्यांनी सप्ताहामध्ये शेवटच्या दिवशी त्यांनी करतात. हा आपल्या संप्रदायाचा दंडक आहे, हा संप्रदायाचा नियम आहे. म्हणून जगन्नियंता परमात्मा प्रगट झाला, त्यांना अनेकांना आनंद दिला म्हणा. त्याचा खेळ आहे तो खेळण्याकरिताच येत असतो. त्यांना अनेक प्रकारचे अवतार धारण करावेत, त्याचे अनंत अवतार आहेत. पण श्रीमद भागवताला जर विचारलं तर भागवतात देवाचे 24 अवतार सांगितले, प्रमुख अवतार 24 सांगितले. त्याहीपेक्षा त्यांनी आपण दशा अवतार पाहतो, मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, ही जी अवताराची परंपरा पाहतो ती पण 10 अवतार भगवंताचे आहेत. म्हणजे दशा अवतार म्हणा, भगवंताचे 24 अवतार म्हणा, त्याहीपेक्षा साधू संतांनी त्याच्यापेक्षा उच्चांक करून टाकला. ते म्हणले अनंत अवतार घेशील भक्त कर, हे 10 आणि 24 असं म्हणत बसू नका, म्हणे अनंत अवतार भगवान भक्तांकरता धारण करतो. आणि जो अवतार धारण करून येत असतो परमात्मा तो विटेवरती उभा आहे, आणि तो अवतारांच्या राशी तो हा उभा विटेवर, म्हणजे अवतारांच्या राशी ज्यांना अनेक अवतार धारण केले, राशीच्या राशी अवतार ज्यांना आतापर्यंत धारण केले तो विटेवर उभा आहे म्हणून तो परमात्मा त्यांनी सर्वांना सुख देण्याकरिता उभा आहे. त्याचं आपण चिंतन केलं पाहिजे, त्याचं आपण ध्यान केलं पाहिजे, त्याच्याशी आपण संबंध प्रस्थापित केला पाहिजे, आपलं जीवन त्याच्याशी जोडलं पाहिजे, त्याच्याबरोबर कनेक्शन जोडणं अतिशय महत्वाची गोष्ट आहे. माऊली ज्ञानोबराय अभंगाच्या माध्यमातून ते कनेक्शनच वर्णन करून सांगतात. ते कनेक्शन सांगायचे, ते म्हणतात वृंदावनात जो आनंद आहे का बरं आनंद प्राप्त झाला, हा जो अवतारांची राशी असणारा विठ्ठल आहे ना, जो विटेवरती जाऊन उभा आपण पाहतो हाच विठ्ठल आहे. तो कृष्ण परमात्मा आहे पण विटेवर उभा राहिला, म्हणून त्याला विटेवर उभा आहे विठ्ठल म्हणतात. त्याचं खरं नाव कृष्णच आहे. मग गीता ज्याने उपदेशिली आणि ते हे विटेवरी माऊली, ही विटेवर उभी असणारी जी माऊली आहे ती गीतेचा उपदेश करणारीच आहे, म्हणजे तो कृष्ण परमात्माच विटेवरती उभा आहे. म्हणून हा जो आज आपण ज्याला विठ्ठल म्हणतो तो कृष्णच आहे, आणि हा कृष्ण परमात्मा वृंदावनात सर्वांना आनंद देण्याकरिता प्रगट झाला. म्हणून यानं वृंदावनातल्या लोकांना आनंद दिला का, तर त्या सर्वांनी याला आळवलं म्हणून वृंदावनी आनंद रे, वृंदावनात आनंद झाला. का झाला, विठ्ठल देवाळवीते, या विठ्ठल देवाला म्हणजे श्रीकृष्ण परमात्म्याला ते आळवतात वृंदावन ब्रजवासी लोक, आणि म्हणून त्यांना खऱ्या अर्थानं आनंद प्राप्त झाला. महत्वाची गोष्ट आहे. कसं काय आळवत होते, अहो म्हणे त्याच्या भक्तीत रतच झाले,
सगळ्याची सगळे जे गोपाळ आहेत, गोपिका आहेत, सर्व ब्रजवासी आहेत, ते सर्व गोपाळ भगवंताच्या प्रेमामध्ये रत झाले. गोपाळ रतले रे, त्याच्या ठिकाणी रत झाले. काय करू लागले? विठ्ठल उदेव आळवितुरे, त्याची आळवणी त्यांनी करतात. पण गोपाळांनी, गोपिकांनी, ब्रजवासी लोकांनी ज्या विठ्ठलाची आळवणी केली, तोच विठ्ठल मला कळाला. आणि कळून दिला असेल कोणी तर माझ्या श्रीगुरूंनी. त्यांचं नाव आहे निवृत्तीनाथ महाराज. कसा काय कळून दिला? म्हणे मी त्या निवृत्तीनाथांचा दास झालो, त्यांची शरणागती केली, त्यांचं दास्यत्व स्वीकारलं. म्हणून ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवाला आधले आणि निवृत्तीने दिले माझे. तेच आनंदाचं असणारं विलक्षण ज्ञान आहे. ते ज्ञान त्यांनी माझ्या श्रीगुरूंनी माझ्या हातात दिलं म्हणून मला कळालं. मग तुम्ही काय करत आहात? मी सुद्धा विठ्ठल देव आळवितुरे, आळवितुरे हे आळवितू आहे बरं शेवटी. आधी आळवीती आहे आणि इथं आळवितू आहे, म्हणजे मी आळवण भगवंताची आळवणी मी करतोय. निवृत्तीनाथांच्या कृपेने मला ते तत्व कळालं म्हणून निवृत्तीदासा प्रियुरे मला ते प्रिय वाटलं. म्हणून काय करत आहात? विठ्ठल देव आळवितुरे, मी सुद्धा त्या विठ्ठल देवाची आळवणी करतो आहे. हा त्यातला दिव्य असणारा भाव आहे. म्हणून वृंदावनातल्याच लोकांना आनंद भोगता येतो, भगवंताच्या सान्निध्यात असं नाही. आजही आपण सर्वजण भगवंताच्या सान्निध्याचा आनंद भोगू शकतो. तो आनंद भोगण्याकरिता काय केलं पाहिजे? आपण सर्वांनी सुद्धा विठ्ठल देवाला आळवलं पाहिजे. त्या कृष्ण परमात्म्याचं चिंतन आपण केलं पाहिजे, त्याचं ध्यान केलं पाहिजे, त्याची गुणांवर आपण गायलं पाहिजे. हे गायल्यानं खऱ्या अर्थानं त्याची आळवणी होईल आणि तो परमात्मा आपल्याला सुद्धा आनंद देईल. कोणता आनंद? जो वृंदावनात आहे वृंदावनी आनंद रे. जो वृंदावनातला आनंद त्यांनी आपल्याजवळ होईल. आपलं हृदयच वृंदावन आपण केलं पाहिजे. राधा नाचे, कृष्ण नाचे, नाचे गोपीजन मन मेरा बन गयो सखीरी पावन वृंदावन. मन मेरा बन गयो सखीरी पावन वृंदावन. म्हणून माझ्या हृदयातच राधा कृष्ण मला त्यांनी प्रत्यक्ष दिसावे, त्यांचं असणारं सुंदर नृत्य माझ्या हृदयात मला पाहायला मिळावं. ज्या दिवशी माझ्या मनामध्ये त्यांनी राधा कृष्णाचं दिव्य असणारं लीला वैभव त्यांनी प्रत्यक्ष पाहायला भेटेल, त्या दिवशी माझं मनच वृंदावन होऊन जाईल. मन मेरा बन गयो सखीरी पावन वृंदावन. हे पावन वृंदावन माझ्या मनात तयार झालं पाहिजे. त्याच्याकरिता हा संपूर्ण त्यांनी महाराज सोहळा, हे सगळं त्यांनी परमार्थातील अट्टहास आपण पाहतो, हे सगळं तेवढ्याकरताच आहे की हृदयात परमात्मा येऊन त्यांनी असावा. यशोदाराणी म्हणते ना, हृदय धरुणी असी खेळावयाने आलो. माझ्या कन्हैयाला त्यांनी खेळण्याकरिता घेऊन जातो, हृदयात राहत असतो. म्हणून गोपगोपींनी जसं त्याला हृदयामध्ये साठवलं, तसं आपण आपल्या हृदयामध्ये साठवावं, आपल्या हृदयाला वृंदावन करावं, मग तो आनंद आपल्या हृदयामध्ये प्राप्त होईल. हृदय मंदिरे ठेवून तू ते जाऊ मथुरा मथुरा पंथे. म्हणून भगवंताला हृदयात साठवून गोपिका त्यांनी मथुरेच्या दिशेने जात आहेत. त्यापेक्षा परमात्मा मनात घर करून बसल्यामुळे देखीला डोळा बैसला मनी आणि त्वची वदली उच्चारी. त्याला मनात साठवलेलं आहे, त्याला हृदयात साठवलेलं आहे. त्याला साठवणं हेच महत्वाचं आहे. म्हणून या सगळ्या गोष्टीमधलं मर्म हेच आहे. कथा ऐकणं मर्म नाही, गोष्टी ऐकणं, त्याचं चरित्र ऐकणं महत्वाचं नाही. या कथेच्या माध्यमातून, या चरित्राच्या माध्यमातून त्याला हृदयामध्ये त्यांनी साठवणं महत्वाचं आहे. याच्या करताच हे सर्व त्यांनी अभंग प्रत्यक्ष पाहायला मिळत. ओळखिला हारी Yeah.
देवाला ओळखावं आणि पोटात साठवावं म्हणून ओळखला हरी साठविला कोटी होता त्याची भेटी दुःख कैसे नामरण मरण करून सांगतात. महत्वाची गोष्ट आहे म्हणून त्याला पोटात साठवलं पाहिजे. ज्यांच्या प्रांगणात आपण बसलो आहोत त्यांनी सुद्धा साठवलं ना महाराज. साठविला गाता त्रैलोक्याचा जाऊन बघा. सावकार महाराजांचे ड्रेस शिवतानाच असे शिवावे लागतात की मध्ये असं गोल छिद्र ठेवावं लागतं. ड्रेस शिवतानाच असे शिवले जातात की मध्ये छिद्र असतं का. ते सगळ्या जगाला दिसलं पाहिजे की त्यांनी साठविला जातात त्रैलोक्याचा धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता. आणि साठविला जातात त्रैलोक्याचा सावता सागर प्रेमाचे आगर हे त्यांनी सगळी प्रमाण आपल्याला माहिती आहेत. म्हणून हृदयात परमात्म्याला साठवलं म्हणून साठविला हरी जी हृदय मंदिरी त्यांची सरळी रघार झाला सफल व्यापार. म्हणून परमात्म्याला हृदयामध्ये साठवायचे याच्याकरिता साधू संतांनी जगाच्या समोर अट्टहास केला. आणि या सगळ्या अभंगांच्या माध्यमातून त्यांनी मला ते मर्म लोकांच्या समोर सांगितलं. आजच्या या अभंगातून सुद्धा त्यांनी माऊली हेच मर्म सांगतायत की वृंदावनातच खऱ्या अर्थानं आनंद आहे. मग वृंदावनात जायचं असेल तर उत्तर प्रदेशात जाण्याची आवश्यकता नाही. आपल्या जवळ आपण वृंदावन तयार करायचं. मग आपल्या वृंदावनातच राधा कृष्ण प्रत्यक्ष पाहायला मिळतील आणि आपल्या जवळच आनंद भोगायला मिळेल. तो आनंद आपल्या सर्वांना या माध्यमातून भोगायचा आहे. म्हणून तर त्यांनी विठ्ठल देव आळवितो रे मी आळवतोय विठ्ठल देवाला असं ज्ञानोबर आहे अभंगात वर्णन करून सांगतात. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. सरळ अर्थ तर झाला. आता अभंगाचा श्री गणेश करूया. भगवंताचं चरित्र कथेत सांगितलं पाहिजे कीर्तनात सांगितलं पाहिजे. त्या चरित्राशिवाय त्यांनी महाराज जीवनाला पूर्णत्व नाही. तुम्ही ऐकतात ना चरित्र तर अनेक प्रकारचे अनेक देवतांचे आहेत महाराज. पण सगळ्या चरित्रांमध्ये कृष्ण परमात्म्याच्या चरित्राला विशेष स्थान प्राप्त झालं. कृष्ण चरित्रच त्यांनी महाराज विशेष करून सांगावं. अनेक प्रकारचे चरित्र आहेत पण त्यातली सगळे त्यांनी भाव काही पाहण्याचे आहेत काही अनुभवण्याचे आहेत काही आदर्श म्हणून त्यांनी स्वीकारण्याचे आहेत पण काही फक्त ऐकायचे आहेत. आणि ऐकून त्यांनी महाराज अशा पद्धतीने जीवनामध्ये आनंद करून घ्यायचा. मग ऐकून जीवनात आनंद त्यांनी महाराज करून घ्यायचं कोणतं चरित्र असेल तर ते फक्त कृष्ण परमात्म्याचं आहे. नाही तर रामप्रभूंचं पण चरित्र आहे रामकथा सगळी त्यांनी ऐकता येते. पण रामाचं जे चरित्र आहे ते फक्त ऐकायचं नाही रामाच्या चरित्रासारखं वागायचं तसं आपण जीवन जगायचं रामासारखं आदर्श जीवन आपण जगावं याच्याकरिता तर वाल्मिकाने रामायण लिहून ठेवलं महाराज. राम जन्माच्या आधी केले रामायण रामा आधी एक आदर्श मानव कसा असावा याची संकल्पना डोळ्यासमोर ठेवून त्यांनी वाल्मिकाने रामकथेची रचना केली. आणि म्हणून तर त्यांनी महाराज त्याची तपश्चर्या एवढी वाढली की भगवंताला असं वाटलं की आपण हा म्हणेल तसं वागलं पाहिजे. पण देव त्यांनी बोलिला वाल्मिक तैसाची तरीन वर्तोनी दाविन नामा म्हणे म्हणून वर्तून दाखवायचं काम केलं. जे वाल्मिकानं लिहिलं ते त्यांनी देवानं करून दाखवलं. आदर्श मानव जगाच्या समोर ठेवला म्हणून रामप्रभूंचं चरित्र ऐकायचंय आणि त्या चरित्रासारखं वागायचंय. महत्वाची गोष्ट आहे. पण जसं रामप्रभूंच्या चरित्रासारखं वागावं लागतं तसं कृष्ण परमात्म्याच्या चरित्रासारखं वागायचं नाही महाराज. वागायचा जर प्रयत्न केला तर घोटाळा होण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यासारखा कोण वागेल महाराज तुम्ही सांगा. त्याने त्यांनी डोंगर उचलला. आपल्याला काय उचलता येईल निळोबराय म्हणतात देवे उचलले स्वबळे मेदिनी तुमचेनी गोनी उचलवे Thank you.
देवाने मोठे मोठे दानव मारून टाकले, तुमच्याने गवताची काडी सुद्धा मोडता यायची. ते देवाचं चरित्र आहे. देवासारखं वागायचा प्रयत्न करतात. महाराज काही लोक म्हणतात तुमच्या देवाने नाही का असं केलं, एकानं दोन चार बायका केल्या बरं, आणि ते बायका केल्यानंतर त्यानं म्हणाल एवढ्या बायका केल्या ते मला तुमच्या देवाने नाही का 16,000 100 केल्या, म्हणलं तुला तेवढंच करायला पण देवाचं बाकीच नाही चरित्र तुला करत. देवानं अग्नी पिऊन घेतला, 12 गावा अग्नी पिऊन घेतला महाराज. आता देवानं केलं कसं करायचं म्हणलं तू एखाद्या ढापसा खाऊन बघ, जमलं तर जमलं, एखादा विस्तव जर तोंडात ढापसा टाकून पाहिलं आणि तुला जर पचला तर मग म्हणू देवासारखं केलं. देवानं डोंगर उचलले, देवानं दैत्य मागले, त्याच्यासारखं काहीच आपल्याला करता येत नाही. पण रामप्रभूंसारखं जीवन त्यांनी जगायचंय, त्यांना आदर्श समजून त्यांनी आपण तसं आचरण करायचंय. पण कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं आचरण करायचं नाही, त्याचा फक्त उच्चार करायचा. त्याचा उच्चारच आनंद करायचा. उच्चार का करायचा? तो आनंद प्राप्त करण्याकरिताच करायचा. म्हणून भगवंताचं चरित्र उच्चारायचं असा दंडक संप्रदायात घालून दिला. चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. गोकुळात केलेलं चरित्र त्याचा उच्चार करायचं. हा म्हणून उच्चारावे. हा कोणतं चरित्र चांगली भगवंतानं गोकुळात केलं ते हा कोणतं नेमकं सांगायचं ते महत्वाचंच आहे ना. मग म्हणे जसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिता. हे रांगतानं केलेलं चरित्र, गोमातेला सांभाळताना केलेलं चरित्र, अशी चरित्र त्यांनी महाराज भगवंताचं ते पाहायचं आहे. मथुरा गमनापर्यंत चरित्र आपण सांगू शकतो महाराज, मथुरा गमनापर्यंत सांगू शकतो. मग मथुरेत गेल्यानंतरचं चरित्र सांगायचं नाही, महत्वाची गोष्ट. म्हणून परमात्मा चरित्र करतोय त्याचा उच्चार आपल्याला करायचा आहे. आपण अनेक वेळेला भगवंताचं चरित्र श्रवण करत असतो, पुन्हा पुन्हा तेच त्यांनी ऐकलं तरी पण समाधान त्यांनी प्राप्त होतं. खादलेची खावे वाटते आणि भेटले भेटे आहे. पण पुन्हा पुन्हा ऐकावं असं वाटतं लाभाची सोसे पुढे चाली म्हणा धनाचा कृपणा लोभ जायचा. तसं त्यांनी भगवंताचं चरित्र ऐकण्याकरिता पुन्हा पुन्हा मन ललायत होत ना असं वाटतं. ऐकतच राहा जो चरित्र तसं करतोय म्हणत. त्यानं सर्वांना आनंद देण्याकरिता अवतार धारण केला. हिरवे हा अनेक वेळेला अवतार धारण करत असतो. हा सत्ययुगात आला. हा हा ना नरसिंहासारखी वराहासारखी रूप धारण करून आला. त्यानं दैत्यांचा निपात केला. हा त्रेतायुगात आला, रामरूपानं प्रगट झाला. राम परशुराम वामन आदी करून अनेक अवतार त्यानं धारण केले. तोच परमात्मा द्वापारयुगामध्ये कृष्ण रूपानं प्रगट झाला. का प्रगट झाला असेल? फार त्यांनी अधर्म वाढू लागला होता आणि धर्माची त्यांनी महाराज घडी मोडू लागली होती. अधर्माशी शिग चढे धर्माची घडी मोडे अशी अवस्था त्यांनी झाली. आणि मग त्यांनी सर्वांना त्रास होऊ लागला. दुराचारी जन्माला आले, कंस जन्माला आला. या कंसाचा सासरा जरासंध होता, फार वाईट होता महाराज. त्याला त्यांनी आणखी साथीदार प्राप्त झाले. शाल्व नावाचा राजा होता. दुर्योधनासारखे दुःशासनासारखे काशीराजासारखे पौंड्रगासारखे त्यांनी जन्माला आले आणि सगळ्या जगाला त्रास देऊ लागले. त्याच्यात कंस सगळ्यात त्यांनी बलवत्तर आहे. त्यानं भगवान शंकराकडून विजय होण्याचा आशीर्वाद प्राप्त करून घेतला. परशुरामानं त्याला धनुष्य दिला. त्यानं त्रैलोक्यावर विजय प्राप्त करून घेतला आणि सगळ्या त्रैलोक्याला त्रस्त करून टाकलं. देवाधिक सुद्धा त्यांनी दुःखी आहे. सर्वांना त्रास आहे कंसाचा, काय करा? पृथ्वीवर त्यांनी पापाचा भार सहन होत नाही. तिनं भगवंताची विनवणी केली आणि मग त्यांनी आकाशवाणी झाली. देवकीच्या गर्भात येईल भगवान. देवकी कंसाची चुलत बहीण आहे. यात आणि कंसाच्या त्रासानं सर्वजण दुःखी आहेत. देवाची वाट पाहतायत. मग देवकी चुलत बहीण आहे कंसाची, तिच्या पोटी देव येणार आहे हे त्यांनी आकाशवाणीने सांगून झालं होतं. या देवकीचा विवाह त्यांनी वसुदेवाबरोबर करून दिला. विवाहातच विघ्न आलं. सांगितलं हिच्याच पोटी आठवा येऊन तुला मारेल कंसा, म्हणून कंस घाबरला. त्यानं देवकीला मारहाण करायला त्यांनी सुरुवात केली. हा पण वसुदेवानं हात पकडला. मग चार नीतीच्या गोष्टी सांगून दोघांना बंदीखान्यात नेऊन टाकले. यथाकाल देवकीला 6 लेकर झाले. 6 ची 6 कंसानं मारून टाकले. 7वा गर्भ त्यांनी आला. योग मायेनं तो पळवला आणि तो त्यांनी रोहिणीच्या गर्भात नेऊन त्यांनी स्थापन केला. रोहिणी वसुदेवाचीच पत्नी आहे. पण हा या कंसाच्या भीतीनं त्यांनी नंदराजाच्या आश्रयाला गोकुळात जाऊन राहिली होती. पण तिथं भाद्रपद शुद्ध अशुद्ध षष्टीला तिला पुत्र प्राप्त झाला. त्याने डोळे उघडले नाही म्हणून साधू संतांना बोलावलं. म्हणे हा कोण आहे सांगा, का डोळे उघडत नाही? म्हणे हा शेष नारायण आहे आणि त्याला भगवंताला पाहण्याची सवय आहे कायमस्वरूपी. देव जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत डोळे उघडणार नाही. मग कळालं देव इथंच येणार. मग कुठे येईल? म्हणे नंदराजा आणि यशोदा राणी हे त्यांनी तपस्वी आहेत. फार दिवसापासून ज्यांना संतती झाली नाही त्यांनाच पुत्र प्राप्त व्हा. मग सगळ्या गावांनी त्यांनी महाराज निर्जला एकादशीचं व्रत केलं आणि त्याचा परिणाम काय झाला असेल? हा तर त्यांनी महाराज यशोदा राणी गर्भवती झाली. सर्वांना आनंद झाला. इकडे त्यांनी 7वा गर्भ गळून गेला. कंसाला मोठा आनंद वाटला. तो म्हणला माझ्या भीतीनं गर्भ गळून जायला लागली. मग
फळ अष्टंगर रूपाने परमात्मा प्रगट होणार आहे. सर्व देव देवतांना त्यांनी महाराज आनंद वाटू लागला, कारण सगळ्यांना दुःख होतं ना आधीच. कंस त्रास देतोय म्हणून सर्वजण चिंतातूर आहेत. मग त्यांनी महाराज भगवान तेज रूपाने वसुदेवाच्या हृदयामध्ये प्रवेश करून गेला. वसुदेवाच्या हृदयातून देवकीच्या हृदयात प्रवेश केला. आता देवकीचं तेज वाढू लागलं. देवकीचे तेज दिसाय जायचा सूर्य कंसाच्या हृदय जळत असे. कंस व्याकुळ होऊ लागला. देवदेवता कारागृहात येऊन भगवंताचं स्तवन करू लागले. गर्भ स्तुती सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम सत्यंच योनिम नितंच सत्य सत्यस्य सत्यमृत सत्य नेत्रम सत्तात्म सत्यात्मकं त्वं शरणं प्रपन्न. भगवंताची शरणागती देवदेवतांनी केली आणि आता परमात्मा त्यांनी प्रगट होण्याची वेळ आली. नऊ मास पूर्ण झाले, श्रावण महिना आला. त्याच्यात त्यांनी वद्य पक्ष आहे, त्याच्यात अष्टमी तिथी आहे, बुधवारचा दिवस आहे, रोहिणी नक्षत्र आहे, ग्रह नक्षत्र भगवंताला अनुकूल आहे, चंद्रबळ अतिशय चांगला आहे. आणि अशा प्रसंगात रात्रीच्या 12 वाजता परमात्माला प्रगट व्हायचंय. रात्री 12 लाच का प्रगट झाला असेल? चंद्र असताना यायचं होतं, कारण राम अवतार झाला. राम अवतारात सगळ्यांना आनंद झाला, फक्त एकाला दुःख झालं होतं, त्याचं नाव आहे चंद्र. तो म्हणला दिवसा जन्माला आले प्रभू, तुम्ही अवतार धारण करून आले, सगळे तुमच्या जन्मोत्सवात सहभागी झाले, मलाच येता आलं नाही. देव म्हणले नाराज होऊ नकोस, हे बघ तुला वरदान देतो. 2 वरदानं दिली. आता हे लोक जे माझं नाव ठेवतील ना, त्या नावाच्या पुढे मी तुझं नाव जोडून घेईन, चिंता करू नको. म्हणून सगळ्यांनी नाव ठेवलं राम, आणि मग त्याच्या पुढे चंद्राचं नाव जोडलं, म्हणून रामचंद्र असं प्रभू रामचंद्रांना आपण म्हणतो. आणि दुसरं वरदान असं दिलं की याच्या पुढचा जो अवतार मला घ्यायचा आहे, तो अवतार मी त्यांनी तू असताना घेईन. म्हणून त्यांनी अष्टमीचा चंद्र त्यांनी उगवलेला आहे. रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि त्या चंद्राच्या साक्षीने परमात्मा त्यांनी कारागृहामध्ये लख असणारा प्रकाश पडला. दिव्य अवतार परमात्मा धारण करून येतोय. वसुदेव देवकीनं प्रकाश पाहिला, काय होतंय काय कळेना, पाहता पाहता त्या प्रकाशाने आकृती धारण केली. दिव्य असणारा अष्ट वर्षाची मूर्ती घेऊन चतुर्भुज त्यांनी होऊन परमात्मा वसुदेव देवकीच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाला. वसुदेव देवकीला आनंद झाला, देवदेवतांना आनंद झाला, सर्वांना त्यांनी आनंद होतोय. आता सर्व गुणोपेत काल परमशोभना. काळाला आनंद झाला, दिशांना आनंद झाला, नद्यांना आनंद झाला, वृक्षांना आनंद झाला, वायुदेवाला आनंद झाला, सर्व देवदेवतांना आनंद झाला. का आनंद झाला? त्याचं कारण त्यांनी महाराज परमात्मा मथुरेमध्ये प्रत्यक्ष कारागृहात प्रकट झाला म्हणून. आता आपल्याला आनंदच पाहायचा आहे, पण वृंदावनातला पाहायचा आहे. पण हळूहळू वृंदावनापर्यंत गेलो पाहिजे, एकदम कसं जाता येईल? हा जो आनंद झाला आता, हा मथुरेतला आनंद आहे. हा मथुरेत आनंद झाला, देव प्रगट झाला म्हणून मथुरेमध्ये आनंद झाला, वसुदेव देवकीला आनंद झाला. मग चतुर्भुज म्हणून भगवंताने सांगितलंय, पहा मी आलेलो आहे, आता मला थांबायचं नाही, मला जायचंय. मी त्यांनी फक्त तुम्हाला दर्शन देण्याकरिता आलो. 4 गोष्टी त्यांनी बोलून झाल्या. मी आता बालरूप धारण करणार आहे, मला तुम्ही लवकरात लवकर नेऊन घाला. म्हणजे कुठे नेऊन घालायचंय? मग भगवान स्वतःच सांगू लागले. नंदाच्या घरा धारण केलं, देवकीने हातात घेतलं, स्तनपान करू लागले. पण दुसऱ्या क्षणाला आठवलं, सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगे जिठी, जनी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारेल. म्हणून भगवंताला घेऊन त्यांनी वसुदेवाच्या हातात दिलं.
आणि वसुदेवाला हातात घेऊन उचलल्याबरोबर त्यांनी महाराज वसुदेवाची बंधनं गळून गेली. उचलीला कमळापती पायाची बंधने गळते, बंधनं त्यांनी गळाली, द्वारपाल झोपे गेले, कुलप त्यांनी उघडलेले आहेत, दरवाजे त्यांनी उघडले, एक टोपली जवळ आली, देवाला टोपलीत घातलं, डोक्यावर घेतलं आणि डोक्यावर घेऊन त्यांनी चालू लागले. धो धो पाऊस पडू लागला महाराज. या पावसापासून त्यांनी देवाचं संरक्षण म्हणून शेषनारायण वरतून फण धरला टोपलीच्या वरून. यमुना नदीला पूर आला, वसुदेवानं पुरात प्रवेश केला, पुराचं पाणी वाढू लागलं, वसुदेवाच्या नाकातोंडात पाणी जाणार आता भगवंतानं ओळखलं आणि मग पायाचा स्पर्श केला अंगठ्याचा, यमुना दुभंग गेली. त्या यमुनेला भगवंताच्या चरण स्पर्शाची गरज होती. या प्रत्येक गोष्टीत भाव आहेत महाराज. पण आता वेळ पाहून भाव सांगितले पाहिजे ना, नाहीतर वेळ जर संपून गेली तर भाव कमी होतो नंतर, असे कमी घडत असत. म्हणून वेळ पाहून भाव सांगितले पाहिजेत, महत्वाची गोष्ट आहे महाराज. नाहीतर अनेक गोष्टी तुम्ही याच्या आधी बऱ्याच वेळेला कीर्तन ऐकली, त्यात अनेक वेळेला भाव पण सांगण्यात आले होते. जसं मथुरा म्हणजे काय, मधुरे ती ती मथुरा, माणसाचं शरीर हीच मथुरा आहे, याच्यात विषयाचं सुख गोड लागतं ना, हीच मथुरा आहे. त्याच्यामध्ये त्यांनी कंस म्हणजे अहंकार, अहंकार रूपी कंस आहे, या अहंकार रूपी कंसानं त्यांनी हृदयरूपी कारागृहामध्ये आणि श्रद्धा आणि विश्वास रूपी वसुदेव देवकीला कोंडून ठेवले. श्रद्धा आणि विश्वास हेच वसुदेव देवकी आहे. त्यांच्या घरी सहा लेकरं झाले, हे सहा लेकरं म्हणजे शरविकार, हे कंसानं मारले. म्हणजे शरविकार आपले आपणच घालवायचे असतात. अहंकार म्हणजे कंस, शरीर म्हणजे मथुरा, त्याचा त्यांनी अहंकार आपल्याजवळ आहे ना, मी अमुक आहे म्हणून, हा अहंकारच आहे, हाच कंस आहे, त्याला सहा मारावे लागतील. ते शरविकार त्यांना मारले. मग सातवा गर्भ आला, तो सातवा गर्भ म्हणजे बलराम, बलराम म्हणजे ज्ञान, कारण ज्ञानाचं बळ असल्याशिवाय देवापर्यंत जाता येत नाही. म्हणून ज्ञानरूपी बलराम त्यांनी प्रगट झाला आणि त्या ज्ञानाच्या पाठोपाठ त्यांनी कृष्णरूपी मोक्ष प्रगट झालेला आहे. मोक्षरूपी परमात्मा प्रत्यक्ष आला, म्हणजे अष्टम गर्भ म्हणजे त्यांनी मोक्ष प्रगट झाला, ही त्यांनी दिव्य असणारी स्थिती आहे. आणि तोही म्हणतोय मला आता हा गोकुळाला जायचंय, नंदराजाच्या घरी काबड गोकुळाला जाण्याचं त्यांनी त्याने ठरवलं. ते आहे का गोकुळ शब्द, जसं माणसाचं शरीर म्हणजे मथुरा आहे, तसं गोकुळ शब्दाचा अर्थ कळायला पाहिजे ना. हा गोकुळ म्हणजे काय, गो नाम इंद्रिय आणि कुळ नाम समूह, इंद्रियांच्या समूहालाच गोकुळ म्हणायचं. पण इंद्रियांच्या समूहामध्ये त्यांनी नांदण्या करतं, हे बघा परमात्म्याचा निर्गुण साक्षात्कार होणं वेगळं आणि त्या परमात्म्याला सगुण रूपामध्ये भोगणं वेगळं. हा निर्गुण परमात्म्याला डोळ्याने पाहता येईल का, निर्गुण परमात्म्याला कानानं ऐकता येईल का, नाही त्याच्याशी बोलता येईल का, नाही बोलता येईल. मग काय केलं पाहिजे, त्याच्याशी संवाद करण्याकरिता, त्याला पाहण्याकरिता, त्याचा शब्द ऐकण्याकरिता तो परमात्मा सगुण झाला पाहिजे. म्हणून इंद्रियांच्या माध्यमातून परमात्म्याला पाहता आलं पाहिजे. म्हणजे मथुरेत प्रगट झाला पण गोकुळात जाण्याकरिता निघाला, म्हणजे सगुण रूप धारण करून गोकुळात त्यांनी गोनाम इंद्रियन कुळनाम समूह, त्या समूहात परमात्मा जाण्याकरिता निघाला. मग जात असताना त्यांनी या पाऊस आला, पाऊस कशाचं लक्षण आहे, आनंदाचं लक्षण आहे म्हणजे. मग आनंद झाला की पाऊस पडत असतो, महत्वाची गोष्ट आहे. भागवत कथेत बऱ्याच वेळेला असा प्रसंग पाहायला मिळतो. आम्ही वृंदावनात पहिली कथा केली होती, फोगला आश्रमामध्ये कथा केली आणि काय पावसाळ्यासारखं वातावरण नव्हतं, पण बरोबर त्यांनी महाराज गोवर्धनाच्या वेळेला आणि रासलीलेच्या वेळेला पाऊस पडला. महाराज फार आनंद आहे, म्हणजे देवालाही आनंद वाटतो, निसर्गालाही आनंद त्यांनी होतो. पाऊस पडतो, पाऊस हे आनंदाचं प्रतीक आहे. का पाऊस पडायला लागला, देव प्रगट झाला म्हणून पाऊस पडायला लागला, आनंद झाला. आता का बरं पाऊस पडत नाही, आता लोकांच्या पोटातून देव लुप्त व्हायला लागला म्हणून अशी अवस्था आहे. लोकांना देव धर्म नको आहे. आता लोकांच्या दृष्टीने आता देव धर्म करणारे लोक बावळट आहेत ना, हे गंध लावणारे शेंडीवाले धोत्रावाले तर पारच खालच्या तळागाळाची, त्यांना अक्कलच नाही असं लोकांना वाटतं. त्यांना वाटतं आम्ही फार शहाजूक आहोत आणि फार दीडशहाने लोक झाले, त्यांना वाटतं आम्ही फार आनंदात आहोत. अरे काही आनंदात नाही, फक्त आनंदाचा मुलामा आहे. बाहेरून दाखवायचा आनंद आहे, खरा आनंद जर कुठं असेल तर इथंच आहे मला, याच्याशिवाय आनंद कुठंच प्राप्त होऊ शकत नाही, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून आनंद जर जीवनात भोगायचा असेल, समाधान जर भोगायचं असेल तर हेच करावं लागेल, याच्याशिवाय पर्याय नाही. म्हणून त्यांनी आनंद जीवनामध्ये परमात्मा आला म्हणून सर्वांना आनंद झाला, पाऊस पडू लागला, त्याचं कारण आहे. वसुदेवानं देवाला डोक्यावर घेतलं, पलीकडच्या काठाला निघाली, यमुना आडवी आली ना, या यमुनेच्या अलीकडच्या काठावरून पलीकडच्या काठावर जायचं. हा अलीकडचा काठ म्हणजे प्रवृत्ती तट आणि पलीकडचा काठ म्हणजे निवृत्ती तट. प्रवृत्ती तटावरून निवृत्ती तटाकडे जाण्याकरिता परमात्मा निघालेला आहे, यमुना आडवी आलेली आहे. ही यमुना त्यांनी महाराज भगवंताची पत्नीच आहे, तिला भगवंताच्या चरण स्पर्शाची आवश्यकता होती म्हणून चरण स्पर्श केला, दुभंगली पलीकडच्या काठाला गेली. का दुभंगली त्याच्यातही कारण आहे, तिनं स्वतःचं हृदय भगवंताच्या समोर प्रगट करून दाखवलं. बघ देवा तुझ्या दर्शनाची किती आस लागली होती, तुझ्या दर्शनाकरिता केवढी व्याकुळ मी झाले होते, हे तिचं हृदय तिनं स्वतःच्या भगवंताच्या समोर प्रगट केलं. याच्यातून शिकण्यासारखंच आहे. काय शिकायचंय, आपणही आपलं हृदय कधीतरी परमात्म्याच्या समोर प्रगट करावं.
जर खरच देव भेटाला असं वाटत असेल, जर देवाच्या भेटी करता त्यांनी व्याकुळ झाले असाल, चैनच पडत नसेल, तर देवाच्या समोर हृदय प्रगट करून दाखव, बघ देवा माझी अशी अवस्था. तुकोबाराय म्हणतात ना, जाळूनी संसार बैसलो अंगणी, तुझे नाही मनी मानसी हे, तुका म्हणे नको रागे जो विठ्ठला, उठी देई मला भेटी आता. हे भेटीचा प्राप्त झालेल्या ब्रह्मज्ञानाला डावलून भगवंताच्या भक्तीत पदार्पण आहे. देव प्रसन्न झाला, तुकाराम महाराजांना म्हणला, महाराज मी प्रसन्न आहे, मागा तुम्हाला काय मागायचं. आता ते मागण्याकरिता तयार झाले, सगळ्यात पहिला शब्द उच्चारला नको. बघा, मागण्याची तयारी आहे, पहिला शब्द उच्चारला नको. पण काय नको? म्हणे नको ब्रह्मज्ञान, तुझं ब्रह्मज्ञान नको. मग नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, मी भक्त तो देवा ऐसे करे, दावे रूप मज गोपिका रमना, ठेवीन चरणावरी माथा. दोन पाठ आहेत, ठेवीन हा पाठ गाथ्यात आहे. ठेवीन चरणावरी माथा, तू मला जर रूप दाखवलं तर मी तुझ्या चरणावर मस्तक ठेवीन, हा त्यातला भाव आहे. म्हणून त्यांनी कधीतरी आपलं अंतकरण भगवंताच्या समोर प्रगट करावं, यमुनेनं ते प्रगट केलं. देवाने ते जाणलं, सांगितलं, हे बघ हाच पाय घेऊन आलोय, अंगठा दाखवला, या चरणांना घेऊन तुझ्या वाळवंटात खेळायला येणार आहे, 5 मिनिटात चिंता करू नकोस. पलीकडच्या काठाला निघून गेले. यशोदा राणीच्या समोर कन्या प्रगट झाली होती. योग माया, ही योग माया. मायेला सगळे लोक घाबरतात, पण ही वेगळी माया आहे. तिला योग माया म्हणतात. का बरं योग माया म्हणतात? योगाय या माया सा योग माया जी. योग शब्दाचा अर्थ होतो, त्यांनी युज नावाच्या धातू पासून योग शब्द तयार झाला. युज जोडणे अर्थाने त्यांनी होतो, म्हणजे जोडणारी माया, तिला योग माया म्हणतात. काय जोडते, कोणाला जोडते, कोणाबरोबर जोडते? जीवाला परमात्म्याशी जोडणारी माया, तिला योग माया म्हणतात. अशी योग माया प्रगट झाली होती. आपला मुलगा तिथे ठेवला, ती कन्या बरोबर घेतली, कारागृहात आले, तिने आकांत केला, कंस धावत आला, तिला मारण्याचा प्रयत्न केला, तिने सांगितलं किम माया हा तू मंदा, आकाशात त्यांनी जाऊन उभी राहिली अष्टभुजा नारायण, आणि त्याला म्हणजे मूर्खा मला काय मारतोस, किम माया हा तो मंदा, मारो. तुला मारणं फार कठीण नाही, पण तुझा मृत्यू माझ्या हाताने नाही. मग तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आला, तुझं लागी मधी उपजला मजा, माझ्या आधी जन्माला आला. कंसाला बातमी कळाली, तिकडे परमात्मा प्रगट झाल्याची बातमी सुनंदीला कळाली. नंदराजाची बहीण आहे, नंदाच्याच घरी परमात्मा गेला. जसं वसुदेव आणि देवकी म्हणजे श्रद्धा आणि विश्वास आहे, तसं त्यांनी नंद आणि यशोदा म्हणजे भक्ती आणि भाव आहे. श्रद्धा विश्वासानं परमात्मा हृदयात प्रगट होतो, आणि भक्ती आणि भावानं परमात्म्या बरोबर त्यांनी अशा पद्धतीने खेळता येतं, नांदता येतं, त्याचा आनंद घेता येतो. मग भक्तिभावाच्या घरी परमात्मा गेलेला आहे. यशोदा राणी झोपेत आहे, तिच्या समोर त्यांनी कन्हैया प्रगट झालेला आहे. सुनंदेला जाग आली, नंदराजाची बहीण आहे. पाहण्याकरिता गेली, खिडकीतून डोकावून पाहिलं, नीलमण्यासारखा चमकणारा कन्हैया तिला दिसला. धावतच त्यांनी म्हणत गेली, यशोदा राणीला जागत केलं, तुम्हाला पुत्र झाला. यशोदेनं कन्हैयाला हृदयाला लावलं, तिला फार आनंद झाला. महाराज झोपेत कुठे बाळंतपण होत असतं का महाराज? पण कसं काय झालं झोपेत बाळंतपण? माया प्रगट झाली होती ना, तिला काय करता येत नाही. अघटित घटना पटयशी माया, माया किमतीम न करती, काय काय करू शकत नाही ते सांग. तिच्या प्रभावानं झोप लागली होती, आणि म्हणून त्यांनी पुत्र प्राप्त झाल्याचा आनंद यशोदेला झाला, आनंद विभोर झाली महाराज. आता सुनंदा नंदराजाला सांगण्याकरिता गेली, नंदराजाला बातमी कळाली. आता ही सुनंदा गवळण शांत राहत नाही, सगळ्या गावात सांगू लागली, गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला, यशोदेला यशोदेला मुलगा झाला. सर्व त्यांनी आनंद विभोर आहेत, सगळा गाव नटून थटून शृंगार करून खेळणा पाळणा सुंठवडा घेऊन त्यांनी महाराज भगवंताला पाहण्याकरिता येऊ लागले. नंदा घरी झाली दाटी, नंदराजाच्या घरी दाटी झाली. चतुष्शाल घर आहे, 4 दरवाजे आहेत नंद भवनाला. सर्वांची दाटी अशा पद्धतीने होऊ लागलेली आहे. देवाला पाहण्याकरिता सर्वजण त्यांनी येत आहेत. गोपिका हेल घालण्याकरिता येत आहेत. जनाबाई म्हणतात मी पण होते तिथं दासी जणी, हेल घाली
जेल म्हणजे ते जवारीच्या पेंड्या बांधायच्या आणि त्या साखीत भरायच्या गाडीच्या, आहे ना, असा जेल चांगला बांधायचा आणि ज्याच्या घरी लेकरू झालं त्याच्या घरी पालथ करायचा, असंच नाही ना, तसं नाही, त्याला हेलच म्हणतात ना. पण हेल घालणं म्हणजे डोक्यावर घागर घेणं, पाणी त्यांनी हंडा भरून घ्यायचं आणि ज्याच्या घरी मुलगा झाला त्याला त्यांनी मला त्याच्या दारात नेऊन पाणी ओतायचं. हा आनंद व्यक्त करण्याचं साधन आहे म्हणत ते. म्हणून दासी जणी हेल घाली, सगळ्या गोपिका हेल घालण्याकरिता येऊ लागल्या. हा आनंदोत्सव त्यांनी सर्वजण पाकरू लागले, पाळण्यात देवाला घातलेला आहे आणि त्याला त्यांनी सर्वजण पाहतायत. त्याला पाहिल्याबरोबर गोकुळवासी लोकांना विलक्षण असणारं सुख प्राप्त झालं. महाराज म्हणतात गोकुळीच्या सुखा अंतपार, गोकुळातल्या सुखाला राहिलं नाही. का बरं सुख झालं? तो परमात्मा नंद राजाच्या घरी बालकृष्णाच्या बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी. सर्व नर नारींना गोप गोपिकांना आनंद झाला. तुम्ही ऐकत नसाल, पहिला आनंद झाला पण तो मथुरेत झाला. तो वसुदेव देवकीला झाला, देवदेवतांना झाला, तिथे आनंद झाला मथुरेत. आता जो आनंद झालाय हा गोकुळात झालाय. हा गोकुळातला, त्यांनी गोकुळीचा सुख अंतपार नाही लिखा, आनंदच आहे पण गोकुळात झालेला. आपल्याला हाय पाहायचं नाही, आपल्याला वृंदावनातला पाहायचं, अजून पुढे आहे आपल्याला. महत्वाची गोष्ट आहे. पण एक एक टप्पा ओलांडून गेलं पाहिजे. आधी मथुरेत झाला, आता गोकुळात झाला, आता तो वृंदावनातही होईल. आपण तिथपर्यंत जाण्याकरिता नाही, सर्व आनंदी आहेत. आनंद व्यक्त करण्याकरिता काय केलं असेल? गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. गुढ्या उभारल्या, तोरण लावली, कथा करू लागली, गाणी गाऊ लागली. आनंद झाल्यावर गुढ्या उभारतात ना. आनंदाचं प्रतीक आहे महाराज गुढी. आपण पाडव्याला गुढी उभारतो ना, ती त्यांनी महाराज आनंद म्हणूनच उभारली जाते. आता अलीकडच्या काळात थोड्या शहाजूक लोकांनी डोकं लावलं आणि डोकं लावून त्याच्यात खुसपट काढून दिलं. म्हणजे हे त्यांनी अशीच गुढी आहे, तशीच गुढी आहे, मग ती उभारायचीच नाही. संभाजीराजाचं मस्तक जोडवलं आणि भाल्यावरच त्यांनी घेतला औरंगजेबानं आणि फलानं केलं. साफ चुकीची गोष्ट आहे. काय पुरावा नाही महाराज त्याला? उगाच काहीतरी डोकं लावायचं आणि शहाजूकपणा सांगायचा, चांगल्या लोकांच्या डोक्यात खेळ घालून द्यायचा आणि चांगल्या लोकांनी पण एकमेकांवर भांडायचं. कशाकरिता भांडायचं? या तार्किकांचा विचार करू नका, हे खरकटे काही कामाचे नाहीत महाराज. यांना घरात कोणी विचारित नाही, स्वतःच्या घरात कोणी विचारित नाही, काही विचारित नाही. स्वतः त्या घरात बायको कान फाडून काढतील हे लोकांना तत्वज्ञान सांगायला येतं. घरच्या भाकरी खायच्या, लोकांच्या उच्चपती करायच्या, यांचा अजिबात ऐकायचं नाही. ऐकायचंच असेल तर सप्रमाण ऐकायचं, आणि प्रमाण कोणाचं असलं पाहिजे तर संतांचं असलं पाहिजे. संतांच्या प्रमाणाशिवाय पाऊल उचलायचं नाही, महत्वाची गोष्ट आहे. कोण सांगतो हे जास्त महत्वाचं आहे. म्हणून ज्ञानोबरांनी सांगितलं, 700 वर्षापूर्वी ज्ञानोबरांनी गुढी सांगितली. ते म्हणतात आधोर दुगुढी काढी प्राण नवाची पेंडे, बांधून घाली उडी मध्यमे माझी, संकल्प विकल्पाचे लुगडे फेडून मन उघडे. दोन ओव्या आहेत ज्ञानेश्वरीतल्या. म्हणजे ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये 33व्या श्लोकावरच्या 739 आणि 40 क्रमांकाच्या 2 ओव्या आहेत. ज्याला पाहायच्या असतील निवांत त्याने पाहाव्यात. त्या 2 ओव्यांमध्ये गुढी कशाला म्हणतात हे ज्ञानोबरांनी सांगितलं. बघा किती स्पष्ट शब्द आहे. आधोर दुगुढे काढी, गुढीमध्ये आधा आणि ऊर्ध्व दोन भाग असतात. एक ऊर्ध भाग असतो म्हणजे बांबूवर तोंड करून असतो आणि आधो भाग म्हणजे तांब्या तांनी पालथा घातलेला असतो, तो आधो असतो. आधा ऊर्ध्व गुढी आहे. प्राण नवाची पेंढी, त्याला पेंढी लावलेली आहे. पेंढी कशाची लावतात? आमच्याकडे त्यांनी लिंबाचा फुलवरा आणतात, आंब्याचा डगळा आणतात, त्याला त्यांनी गाठी लावली जाते, याची तयार केली जाते पेंढी आणि ती त्या गुढीला बांधली जाते. म्हणजे 700 वर्षापूर्वी ज्ञानोबराय सांगतात की नाही. संभाजीराजांचा कालखंड किती वर्षाचा? 350 वर्षाचा. आणि ज्ञानोबरायांचा? 700 वर्षाचा. मग कोणाचं खरं म्हणायचं? ज्ञानोबरायांचं खरं म्हणावं लागेल की नाही. मग पेंढी पण ज्ञानोबरायांनी सांगितली. त्याच्या पुढच्या वयीत म्हणतात संकल्प विकल्पाचे लुगडे खेडोनी मन उघडे. म्हणजे त्यांनी लुगडे शब्द स्पष्ट आहे की नाही, काय खडासारखा आहे का त्याच्यातलं? मग गुढीला लुगडं पण लावलं जातं की नाही? का बरं लुगडं लावतात? गुढी हा शब्द श्रीलिंगी आहे का पुल्लिंगी आहे? श्रीलिंगी आहे. मग श्रीलिंगी म्हणल्यानंतर त्यांनी महाराज गुढी जर स्त्री आहे तिला जर त्यांनी सत्कार तिचा करायचा ठरला, मग काय नेलं पाहिजे? टावेल टोपी नेऊन जमल का? तिला एखादा धोतर नेसून जमल का? गुढीला जमणार नाही महाराज. तिला काय दिलं पाहिजे? लुगडंच दिलं पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे. मग गुढीला साडी लावतात, हा त्यातला भाग आहे. मग गुढी अशीच उभारली पाहिजे की आनंदाचं प्रतीक आहे. म्हणून अनादिकालापासून गुढी उभारली जाते. महत्वाचं विचार आहे ना. ज्ञानोबराय पताकीला गुढी म्हणतात. का बरं माहितीये? जशी गुढी तिच्यावर पालथा तांब्या घातलेला असतो ना,
तसा निष्ठावान वारकरी जो आहे की नाही, हा त्या वारकऱ्याचं पताक तुम्ही बघा कशी आहे. हा आपण वारकरी पाहतो की नाही, त्याच्या पताकेला वरच्या बाजूला त्यांनी गुढी असते, हा म्हणजे विण असते, विण अशी पताक असते. त्या पताकेला पुन्हा असे दोन भाग असतात ना, मध्ये पण विणलेलं असतं, आणि तिच्या टोकावर वरती त्यांनी मला अशी विण असते, एवढी एवढी विण असते, ती विण त्यांनी वरतून अशी खोवलेली असते, त्याला गुढी म्हणतात. हा महत्वाचा विचार, गुढीवर जसा तांब्या पालथा असतो तसा त्यांनी महाराज पताकेवर सुद्धा वरतून, आणि त्यापेक्षा ज्याची वैभव संपन्न दिंडी, आमची दिंडी त्यांनी गडावरून निघते, बाळनाथ गडावरून पंढरपुरापर्यंत जाते, त्या दिंडीमध्ये आमच्या सगळ्या पताकांना त्यांनी कळस आहेत तांब्याचे, हा पितळ्याचे कळस आहेत महाराज, पितळ्याचे कळस वरतून पालथे घातलेले आहेत. म्हणजे गुढी हा पताकेला सुद्धा म्हणतात, त्या गुढी म्हणून या पताकेला गुढी असं नाव पडले. मग गुढी महत्वाचे आहे, आनंद झाला की गुढ्या उभारतात, देव प्रगट झाल्यावर आनंद झाला की नाही सगळ्या लोकांना, मग गुढी उभारली पाहिजे. म्हणून सगळ्या गावाने काय केलं आनंद साजरा करण्याकरिता, गुढीया सर्वत्र गुढ्या उभारल्या, तोरणे तोरण राहू करीती कथा गाती गाणे, म्हणून त्यांनी कथा करू लागले, गाणी गाऊ लागले, आनंद त्यांनी सर्वत्र झाला. असा आनंदोत्सव त्यांनी आपल्या जीवनात झाला पाहिजे, आपल्या जीवनामध्ये सुद्धा कृष्णोत्तर कृष्ण जन्म झाला पाहिजे, आणि तो त्यांनी महाराज आपण वर्षातून एकदा साजरा करतो किंवा कथा कीर्तनांमधून त्यांनी पाहतो. हे कथा कीर्तनात होणं वेगळं आणि आपल्या जन्म आपल्या जीवनात होणं वेगळं. आपल्या जीवनामध्ये परमात्म्याचं दर्शन व्हावं, परमात्मा आपल्याला त्यांनी प्रत्यक्ष दिसावा, त्याच्या दिसण्यानं त्याच्या दर्शनानं त्याच्या संगतीनं आपल्या जीवनामध्ये हा दिव्य असणारा सोहळा त्यांनी प्रगट होऊ शकतो. मग नंदराजाच्या घरी त्यांनी परमात्मा प्रगट झाला, सगळा गाव आनंद विभोर झाला आणि नंदोत्सव साजरा करू लागला महाराज. नंद घरा नंद भयो रे जय जय कन्हैया लाल की, आ जय कन्हैया लाल की जय दाऊद याल की, जय कन्हैया लाल की जय दाऊद याल की. नंद घरा नंद भयो रे जय जय कन्हैया लाल की. कन्हैया प्रगट झालेला आहे, कान्हा जन्मला कृष्ण जन्मला, नंद राजा घरी आनंद झाला, नंद राजा घरी आनंद झाला, कान्हा जन्मला कृष्ण जन्मला. कन्हैया प्रत्यक्ष प्रगट झाला, आनंद झाला. हा गोकुळातला आनंद आपण सर्वजण पाहतो, महत्वाची गोष्ट आहे. संप्रदायाची काही दंडक म्हणून वाजून दिलं नाही यांना. आपल्या संप्रदायात नियम असा आहे की कीर्तनामधून त्यांनी महाराज ज्ञानोबराय तुकोबऱ्यांची आधी करून संतांची प्रमाणच टाळ मृदंगावर त्यांनी म्हणायचे. बाकीचं जर म्हणावं वाटलं तर म्हणून दाखवायचं, आपण टाळ मृदंगात म्हणायचं नाही. पण आपण वारकरी आहोत ना, मग आपणच आपल्या संप्रदायाचे नियम पाळले पाहिजेत, अतिशय महत्वाची गोष्ट आहे. हा म्हणून त्यांनी असे नियम पाळायचे, म्हणून तर तुम्हाला वाजू दिलं नाही, कोणी राग मानू नका. हा महत्वाची गोष्ट आहे. हा आनंद झाला, सर्वत्र आनंदाची लहर त्यांनी पसरली, सर्वजण पाहण्याकरिता आले. हा देवानं सर्वांना वेधून घेतलं, तुका म्हणे छंदे याने वेधिले गोविंदे. सगळ्या गोकुळवासी लोकांना देवानं वेधून घेतलं, तिकडं मात्र कंसाला वाईट वाटू लागलं. कंसाला त्यांनी थरकाप सुटला, त्याला असं वाटलं माझा शत्रू जन्माला आला, काय केलं पाहिजे आता. त्यानं षडयंत्र केलं महाराज, त्यानं अनेक दैत्यांना बोलावलं, असुरांना बोलून भगवंताला मारण्याकरिता तरतूद करू लागला. पुतणाबाईला पाठवून दिलं महाराज, ही पुतणा चतुर्दशीला आली. नंदबाबा त्रयोदशीला त्यांनी महाराज कर भरण्याकरिता गेले होते मथुरेला. कर म्हणजे इन्कम टॅक्स, त्यावेळेला सुद्धा भरावा लागायचा. आता राजा म्हणल्यानंतर त्याच्याकडे वैभवच होतं, पण टॅक्स भरायला त्यांनी जावं लागायचं कंसाच्या नजरेत. म्हणून टॅक्स भरायला गेले होते त्रयोदशीला. चतुर्दशीला पुतना आली, परमात्मा अष्टमीलाच प्रगट झाला, नंदोत्सव अजून सुरूच आहे. ही पुतना आली, सुंदर उद्धारण करून आली, नामा म्हणे आली नंदाची घरा, आणि स्वरूप सुंदरा देवांगना, अशी सुंदर त्यांनी देवांगनाच होऊन आली. आणि तिनं त्यांनी महाराज यशोदेला मोहित करून टाकलं, सांगितलं कुठं आहे का तुझा मुलगा. यशोदा म्हटली कोण बाई, कुठून आली म्हणे, बोलत नाही पाळत नाही, घरात दुसरी मुलगा विचारती आहे. तिनं सांगितलं आत्ताच पाळण्यामध्ये झोपवलंय, जाग झालं की बाळ तुम्हाला दाखवते. देवांग हे ऐकलं महाराज बोलणं, देवांना हे सगळे दैत्य मारण्याकरिता चाल, त्याच्यात एक नंबर लागली ही पुतना, अजून मला फार दैत्य मारायचे. मग पहिल्याच ग्राहकाला जर त्यांनी नाट लागली, मग पुढे काय करायचं, हे बोहणीच ग्राहक आलं म्हणून त्यांनी आता नाट लागून कसं चालेल. देवानं पाळण्यात रडायला सुरुवात केली, तो रडतो आहे, त्याचा आवाज पुतणीने ऐकला, म्हणे काय ग खोटं बोलतेस येशोदे, बाळ तुझं जागच आहे. आण म्हणे, आण म्हणलं की आणलं कन्हैयाला तिच्या हातात दिलं. तिने देवाला मारण्याचा प्रयत्न केला, अहो बकीयम स्तनक आलो कुटम चिघनसया पाय दत्त साधवीले भेद तू कापुचिताम तुन्य कमवावे आलो शरणम व्रजे न विष घेऊन आली होती मारण्याकरिता. देवाला मारण्याकरिता उद्युत झाली, पण परमात्म्याने त्यांनी महाराज तिला अशा पद्धतीने शोषून घेतली. महाराज वर्णन करून सांगतात, शोषली पुतना येणे मोहिले लेकर ज्ञानोबराय म्हणतात. पण पुतना त्यांनी शोषून घेतली, नाम तिनं विष आणलं होतं देवानं पिऊन टाकलं.
तिला प्रेम पाना फुटला देवाने त्यांनी प्राशन केला. तिचे प्राण आता भगवान खेचू लागले. का बरं त्यांनी हे सर्व होत आहे. ती गतजन्मात त्यांनी बलीची कन्या रत्नमाला आहे. तिने वामन भगवंताला पाहून आनंद झाला होता. कुमारिका असताना स्तनाला दूध आलं होतं. आणि देवाच्या समोर गेली म्हणे देवा तुला पाहिलं ना त्यांनी माझ्या स्तनाला दूध आलं. लोक काय म्हणतील मी कुमारिका आहे. लोकांचा काय विचार त्यांनी होईल. देव म्हणला मी 8 वर्षाचं झालोय आता वामन भगवान. मी काय तुझा पाना प्राशन करण्याच्या वयाचा नाही. तुला आशीर्वाद देतो तुझं कौमार्य त्यांनी परत तुला प्राप्त होईल. पण पुढचा मुद्दा सांगितलं जर खरंच मला दूध पाजावं असं वाटत असेल तर द्वापार युगात मी येणार आहे तिथं तू ये. म्हणून तीच त्यांनी रत्नमाला आली होती. पण बळीला पातळात नेऊन घातल्यानंतर म्हणली होती असा मुलगा जर झाला तर दूध नाही विष पाजीन. मग तिचं म्हणणं खरं करण्याकरिता ती पुतना होऊन आली विष घेऊन आली. देवानं विषय घेऊन घेतलं. तिचं त्यांनी प्रेम पाना तिला फुटला तोही प्राशन केला. मग तिचे प्राण त्यांनी खेचून तिचा त्यांनी उद्धार करून टाकला. मूळ स्वरूपात आली पडू लागली धाडकन जमिनीवर जाऊन पडली. सगळे गोपाळ त्यांनी जमा झाले. असं वाटलं आपलं बाळ गेलं. यशोधराने आकांत गर्ते आहे माझं बाळ म्हणून रडते आहे. आता त्यांनी मला तिचं उंच असणारं शरीर आहे शिरीला शिरी लावून तिच्या शरीरावरती वरती चढलेले आहेत. तिच्या छातीवर कन्हैया खेळत होता महाराज. फक्त खेळत नाही मारत होता बुद्धेने. दे धनादन दे धनादन मारत आता मेलेल्याला काय मारायचं महाराज. तरी पण काबर मारत होता. त्याचं कारण देवाचा स्वभाव आहे महाराज. भक्ताला त्यांनी आपलंसं करतो ना त्याच्याजवळ काहीच शिल्लक ठेवत नाही. सगळं मोकळं करतो. जसा निष्ठावान असणारा शेतकरी असतो ना कष्टाळू. त्यानंतर धान्य त्यांनी खळ्यातून शेतात भरलं आणि ते धान्य जर कणगीत घेऊन ओतायचं असलं ना तर ते पोतं ओतल्यानंतर झटकतो महाराज तो. का बरं माहितीये त्यातला एक सुद्धा दाना पोत्यात राहू नये सगळा कणगीत पडा. तसा देवाचा स्वभाव आहे. माझ्या भक्तांना एवढं एवढं सुद्धा दुरीत राहू नये एवढं एवढं सुद्धा पाप भक्तांजवळ राहू नये म्हणून झटकत होता म्हणून मारत होता. दे धनादन पुतणीला मारतोय. खाली उतरवलं देवाला. तिचे तुकडे करून तिला पेटून दिलं. वक्तेबा म्हणतो 6 महिने जळत होती. एवढे दिवस जळत होते. आणि तिचा सुगंध सुटला होता. नामा म्हणे दिला अग्नी आणि सुगंध न माय गगनी एवढा सुगंध तिचा दरवळत होता. इकडे गोकुळवासी लोकांनी पाहिलं आपलं बाळ त्यांनी सुरक्षित आहे पण काय करावं याची दृष्ट लागली असेल. कोण बाई कुठून आली होती मग काय करावं आता त्याची दृष्ट काढण्याकरिता म्हणून यशोधराणींनी बरेच प्रयोग केले. घरी आई दृष्ट काढते ना महाराज. असा हांडा घेते त्याच्यात कागद घालते ते पेटवते पुन्हा परत घ्यायची मोठी त्याच्यात त्यांनी पाणी भरायचं मग ते हांडा पेटवायचा त्या कागदाने असा त्यांनी असं असं उतरायचं 5-7 वेळा त्याच्यात पालथा घालायचा मग त्या हांड्याने सगळं पाणी ओढून घ्यायचं. दृष्ट काढायची पद्धत आहे ना. काही मावशा त्यांनी चुलीत चांगलं लाल गाडगं तापवतात ते सांगशीत धरून त्यांनी 5-7 वेळाला बाळावरून उतरून ताकात पालथं घालतात वरतून त्याच्यावर पाण्याची धार धरतात ते खडखड 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 म्हणतो बघ कशी शिवाय देते बघ कशी शिवाय देते असं आहे ना. काही त्यांनी मीठ मिरची उतरून टाकतात आणि त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या जातात. तुम्हाला जी दृष्ट काढायची पद्धत आहे यशोदेने या सगळ्या प्रकाराने दृष्ट काढली. पण अजून एक गोष्ट केली ती अशी की कन्हैयाला दृष्ट लागू नये म्हणून त्याला गोशाळेत नेलं महाराज. आणि गोशाळेत नेऊन त्यांनी महाराज गोमातेची शेपटी आपल्या हातात घेऊन 18 श्लोक म्हटले बालरक्षा स्तोत्राचे आणि तेच श्लोक म्हणून त्यांनी महाराज त्याच्यावरून शेपटी उतरवली. आपल्या बाळाला जर दृष्ट लागत असली तर आपण हे बालरक्षा स्तोत्र म्हणून त्यांनी गायीची शेपटी बाळावरून उतरत राहावी. हे जर नाही लक्षात राहिलं तर ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणावून शेपटी उतरावी. हे नाही लक्षात राहिलं तर रामकृष्णाने म्हणायचं ना 18 वेळेला शेपटी उतरवायची गायची शेपटी. म्हणजे आपापच त्यांनी बाळाची दृष्ट थांबते. फक्त पथ्य एकच पाळलं पाहिजे गाय मात्र गावरा नसली पाहिजे. नाही तर जर्सीची जर शेपटी उतरवली नसता रोग व्हायचा महाराज बाळाला. काय नाही तर जर्सी वष्टन आहेत ना आपल्याकडे त्याला काय गाय म्हणायचं बाय येडं जाणवर आहे महाराज ते त्याच्यामुळेच लोक लवकर मारायला लागले. आता सगळ्यांच्या किडण्या फेल झाल्या कोणाला काय डायबिटीस झाला कोणाचा बीपी वाढायला लागला कोणाचं हार्ट फेल व्हायला लागलं कोणाचे मनके खराब झाले कोणाचे गुडघेच बदलून घेतले हे सगळं कशामुळे व्हायला त्या गायमुळे होत आहे महाराज. तिला गाय म्हणा ती काऊ आहे काऊ ती जनावर आहे त्याला काऊ म्हणतात. ते त्यांनी महाराज शंकर आहे डुकरापासून तयार झालेला आहे म्हणून त्यांनी आपण आता पितो त्याचं दूध आता काय करू मी तरी त्याला आपण सगळे त्यालाच गाय म्हणतो. मग गोमातेची शेपटी उतरवली की बाळाचा बाळाची दृष्ट थांबत असते. देवाची दृष्ट काढलेली आहे. कंसाला बातमी कळाली पुतना मारल्याची. त्यानं महाबळ नावाचं त्यांनी महाराज दैत्य पाठवलं. तो ब्राह्मणाच्या रूपात आला. भगवंतानं पाहिला हा ब्राह्मणाच्या रूपात आला दैत्य आहे. ब्राह्मण झाला म्हणून जीवेच मारला नाही महाराज. का बरं मारलं नाही माहितीये त्याचं कारण माझा भगवान गो ब्राह्मण प्रतिपालक आहे. ब्राह्मणांवर विशेष प्रेम करणार आहे. ब्राह्मण भगवंताचं मुख आहे म्हणून त्यांनी महाराज ब्राह्मणांचा अनादर करू नये महत्वाची गोष्ट आहे. आणि आपल्याला काय त्यांनी अधिकार नाही कोणाची निंदा करण्याचा आणि कोणाच्या विषयात वाईट त्यांनी बोलण्याचा. म्हणून ब्राह्मण भगवंताला प्रिय आहे ना मग त्यांनी आपण आपल्या पायरीने राहावं. ओगी त्यांनी ब्राह्मण असेच करतात आणि ते तसेच करतात फरक तुला काय घेणं पडलं. आपल्या खाली किती जळतं हे लोक पाहतच नाहीत. आपल्या घरचा अंधार तसाच ठेवून लोकांचा उजेड करायला पाहतात. आपलाच नित्यता करताय ना लोकांचं काय कौतुक करायचं.
पण चुकूनही ब्राह्मणाची निंदा करू नये. गो ब्राह्मण प्रतीकालय का पालक आहे परमात्मा, त्याला त्यांनी सहन होत नाही ब्राह्मणांच्या विरोधात बोललेलं, महत्वाची गोष्ट आहे. पण देव जर प्रसन्न करून घ्या वाटत असलं तर चुकणे तोंडातून ब्राह्मणाची निंदा येऊ देऊ नका. पहा, भगवान श्री कृष्ण परमात्मा जसा गो ब्राह्मण प्रतिपालक आहे, असाच एक राजा आपल्या या महाराष्ट्र भूमीला त्यांनी प्राप्त झाला. त्याचं नाव आहे शिवछत्रपती. शिवाजी महाराजांनी प्रत्यक्ष अवतरण झाले. भगवान शंकराचा अवतार आहे आणि छत्रपतींच्या नावासमोर त्यांनी महाराज गो ब्राह्मण प्रतिपालक असं लिहिलं जात होत. आता बिघाड झाला, अक्कल वाढली ना त्याच्यामुळे बिघाड झाला. आणि बिघाड झाल्या कारणाने त्यांनी महाराज हे गो ब्राह्मण प्रतिपालक काढूनच टाकलं. राजाधिराज महाराज क्षत्रिय कुलवतंस असं म्हणतात सगळे लोक, पण त्याच्या पुढचं नाही म्हणत महाराज. त्याच्या पुढं म्हणलं पाहिजे गो ब्राह्मण प्रतिपालक असं म्हणून त्यांनी छत्रपतींच्या नावाची गर्जना केली पाहिजे महाराज. ही अतिशय महत्वाची गर्जना. उगाच त्यांनी नाव दिलं जातं धर्मवीर संभाजी महाराज. धर्मवीर म्हणतात अरे त्याला धर्म त्यांनी बदलायचं नाही म्हणून प्राण सोडले पण धर्म सोडला नाही. एवढा त्रास दिला, भयंकर वेदना सहन केल्या पण धर्म सोडला नाही. आणि त्याच्या नावाला त्यांनी समोर करून आपण धर्म बरोबर निघालो, लाज वाटायला पाहिजे थोडीशी. त्याचं नाव आपण समोर करतो, तो धर्मवीर आहे. त्याने धर्म सांभाळला, त्याने जगाच्या समोर धर्म सांगितला, धर्माकरता प्राण दिला स्वतःचा, एवढा श्रेष्ठ धर्मवेत्ता होता. महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याचं नाव घेऊन आपण अनाचार करतो कशाकरिता, कशाकरिता त्याच्यासारखा गण कपाळा लावला म्हणजे काय माणूस विचारवान होईल थोडाच? त्याच्यासारखे कपडे घालून हिंडलं म्हणजे काय मग मनुष्य फार चांगला होईल? थोडाच नाही. त्यांच्यासारखा गंध लावल्याने, त्यांच्यासारखे कपडे घातल्याने नाही, त्यांच्या विचारांना आपल्या जीवनात उतरवल्याने खऱ्या अर्थाने जीवनाचं कल्याण होईल. हे जास्त महत्वाचं आहे महाराज. हे लक्षातच घेतलं पाहिजे, सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. गो ब्राह्मण प्रतिपालक, ब्राह्मणांचा अपमान करू नका, गोमातेचा छळ करू नका. जर केलात तर परमात्म्याला सहन होत नाही, त्याचा दिवा विझून टाकेल देव. परत सांगतो कीर्तनात वाईट बोलत जाऊ नये, पण ब्राह्मणांचा जर छळ करीत असेल आणि गोमातेचा जर छळ करीत असेल तर भगवंताला सहन होत नाही महाराज. हा त्याचा कार्यक्रमच करतो, कारण तो स्वतःच गोपाल आहे. हा गोपाल म्हणून प्रगट झालेला आहे आणि गोमातेची सेवा करण्याकरिता त्याला गाय फार प्रिय आहे महाराज. पण चुकूनही जर खाक्याला गाय दिली एखाद्यानं त्याचा वंश संपून जातो महाराज, त्याची वाताहात होते. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून चुकून सुद्धा त्यांनी महाराज गाय विकण्याची वस्तू नाही बरं, गाय विकू नये. तुकोबाराने तर कन्या गौ आणि कथेचा विकरा हे नको दाताला घडू देऊ. देवाजवळ मागणी मागितली तुकोबाराने, तीन गोष्टी माझ्या हातून विकल्या जाऊ नयेत. कन्या मुलगी विकायची गोष्ट नाही. आता मुलींची संख्या कमी झाली म्हणून लोक खुशाल मुलीचा त्यांनी महाराज मोबदला मागतात. मुलीच मिळत नाहीत म्हणे मग एवढे पैसे घ्या पण द्या मुलगी, म्हणजे विकत घेतली जाते मुलगी, महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून त्यांनी मुलगी विकायची नसते, गाय विकायची नसते आणि कथा विकायची नसते. प्रमाण आहे माझ्याकडे, मातेपरीस थोर कथा. आणि भाड घेताना लाजे लाज वाटत नाही म्हणे, आईपेक्षा श्रेष्ठ असणारी कथा आहे, विकण्याची वस्तू नाही. हा म्हणून त्यांनी तीन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत, त्या जीवनात आल्या पाहिजेत. भगवंताला सहन होत नाहीत माणस त्या. म्हणून गोमाता भगवंताला प्रिय आहे, ब्राह्मण भगवंताला प्रिय आहे. म्हणून त्यांनी गो ब्राह्मण प्रतिपालक परमात्मा आहे. महावळ नावाचा दैत्य ब्राह्मणाच्या रूपात आला, जिवेज मारला नाही ब्राह्मण होऊन आला म्हणून त्याची फजिती केली. काय केली फजिती महाराज वर्णन करून सांगतात. निळोबऱ्यांचं आहे म्हणजे फार गोड आहे. निळोबऱ्यांचा गाथा बघा म्हणजे माझ्या अंगाला ताटा आलं म्हणजे निळोबऱ्यांचा गाथा बघा, एवढा आनंद आहे मला त्याच्यात, शब्दात सांगण्यासारखा नाही. निळोबराय पाचवे संत आहेत ना, हे बघा. उत्तर उत्तर असणारी जी पिढी असते ना ती प्रभावी ठरते. ज्ञानोबरायांचं तत्वज्ञान जगाला तारणारच आहे. पण त्यांच्यानंतर नाथ महाराज आले का? सुलभ करण्याकरिता. ते सुलभ करून सांगितलं तेच तत्वज्ञान. नाथांच्या नंतर तुकोबराय झाले, ते सुलभ करून सांगितलं तेच तत्वज्ञान. आणि तुकोबरायांच्या नंतर निळोबराय झाले, ते सुलभ करून सांगण्याकरिता आहे. म्हणून जुनं जरी आपल्याला कळत नसलं तरी फॉरवर्ड झालं ना सगळ्या गोष्टी. म्हणून निळोबराय त्यांनी सांगतात कपट्या महाबळ भटा दिले पिढेदान. हा कपटी आहे महाबळ भट,
आणि त्याला त्यांनी मला पिढं दांडील. पिढं म्हणजे पाठ बसायचा पाठ आहे ना, त्याच्या पाठीवरच पाठ त्यांनी मारला. पिढं मिला भट दिला पाठीवर पाठ. त्याच्यानंतर पुतना शिशून घेतले. त्यानंतर त्यांनी महाराज माती आणि खाल्ली म्हणतात, ब्रह्मांड दर्शन त्यांनी घडून दिलं. असे अनेक प्रसंग साधू संत वर्णन करू सांगतात. पण त्याची खजिती केली, पळू लागला. बाज सडव्या समोर आली, बाजेवरून पाय टाकून त्यांनी पळतोय. बाजीनं त्यांनी धोतरच त्याचं धरलं. घरातले सगळे अचेतन पदार्थ जागे झाले होते. मावळ त्यांनी पळतोय आणि त्याला त्यांनी लाटणं पळपाट सांडशी चिमटा उथळ मुसळ जातलं. ते निघालं होतं. काय म्हणतात त्याला, रुमण रुमण. ते रुमण निघालं होतं. ते धनाधन मार बसू लागला. डोकं फुटलं, हातपाय त्यांनी महाराज रक्त बंबा झाला. बाजेवरून पाय टाकून चालला. बाजीनं धोतर धरलं, ओढायला लागला. धोतर सुटच ना काय केलं. काय करायचं, धोतराचा छंद सोडून दिला. म्हणून मरद फिटलं तर फिटलं, आता पण जीव वाचून पडायला पाहिजे ना. असाच पडू लागला महाराज. त्याचं जाणले तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले ढोंगणाचे. नागराज कंसाच्या समोर त्यांनी महाराज गेला. कंसाच्या समोर त्यांनी सांगू लागला, कंसा जाऊ नकोस. म्हणे कुठे जाऊ नकोस, तुझा शत्रू मारायला गेलो होतो. मी ब्राह्मण होऊन गेलो म्हणून जिवंत परत आलो. तुझी गॅरंटी देता यायची नाही कंसा जाऊ नकोस. तरी कंस ऐकत कंसा महाराज. या कंसानं अनेक दैत्यांना पाठवलं आणि भगवंतानं सर्वांना मुक्ती पंथाला पाठवलं. महाराज वर्णन करून सांगतो. काग रेखा मारले बाळपणी अवघे दैत्य खाणी बुडविली. अगासूर बगासूर मारल्यान गोयाने कोकणी भाषेत आहे बरे. यानं आगासूर बगासूर मारल्यान गो, बलियान पाताली घातल्यान गो. म्हणजे बळीला पातळा देऊन घातलं ना. याने आगासूर मारला, बगासूर मारला, बळीला पातळा देऊन घातला. असा असणारा हा नाही आहे. हा फार त्यांनी लिला करे लिला करतो. यानं अनेक त्यांनी दैत्य मारून टाकले. मारले म्हणजे त्यांनी महाराज मुक्त करून टाकले. हा गोपोनी जास्ती मारे तो पावे ब्रह्मसाक्षात्कारी. त्याला ब्रह्मसाक्षात्कार प्राप्त होऊन साहित्य मोक्ष सर्वांना देऊन टाकला. भगवंतानं सर्वांचा उद्धार केला. दैत्यच मारण्याकरिता आला होता का म्हणे असं नाही. मग आनंद देण्याकरिता आला होता. आकाशी गोकुळातला आनंद चालू आहे ना. आनंद देण्याकरिता काय करू लागला म्हणे रांगू लागला. रांगत रंगणी चोरीत लोणी धावणी झाली ती गौरणी. रांगू लागला कसा रांगतोय म्हणे तळवे तळ हात टेकेत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनाथ तोंड्या देखेला सही. रांगू लागला. रांगता रांगता उभा राहू लागला. उभा राहता राहता पाऊल टाकू लागला. बाळ उभं राहिल्यावर केवढा आनंद होतो ना. आईला फार आनंद होतो महाराज. पहिल्यांदा जर लेकरू उभं राहिलं तर आई कौतुकानं दुसरा सांगते, बाळ उभं राहिलं कोणी नाही पाहिलं, बाळ उभं राहिलं असं म्हणते ना महाराज. कौतुकानं म्हणते, माझं बाळ उभं राहिलं, माझं बाळ उभं राहिलं. एवढा आनंद तिला होतो. मग आता तो पाऊल टाकू लागला, चालू लागला. चालता चालता त्यांनी मला सांगता नाही पडू लागला. आईनं सुंदर असणारा त्याचा शृंगार करावा महाराज. सुंदर शृंगार करावा. स्वतःच त्यांनी महाराज त्याच्या डोळ्यामध्ये काजळ घालावं. त्याची केशभूषा माथा बाबरच होती असं नामदेव महाराज म्हणतात. मयूर पुच्छ वेष्टी शोभत असे. Yeah.
पण ऐकायला. ही भगवंताची लीला आहे माझ्या. आम्हाला सांगता येतं पण निसतं असं सांगतं. असं तुम्ही जसे सुंदर प्रमाणात देऊन सांगतात ना, त्याच्याकरिता माणूस पिकलं पाहिजे. जुनी माणसं त्याच्याकरताच असतात. फार सुंदर त्यांनी महाराज वाटतंय, आनंद वाटतोय या सगळ्या चरित्रातून. आणि त्याच्यात पुन्हा त्यांनी वारकरी चाली ऐकायला भेटतात, हे जास्त महत्वाचं आहे. गरज आहे ना महाराज त्याची सुद्धा. म्हणून भगवंताचं चरित्र फार सुंदर आहे. आछुडे बछुडे छकुडे कन्हैयाला त्यांनी यशोदाराणी म्हणते, त्याच्या पायात त्यांनी पैंजण घातलंय, ते छुम 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 वाजतात. थुमक चढत नंदराज नंदलाल कन्हैया त्यांनी चालतोय, थुमक थुमक करून त्यांनी चालू लागला. 84 खांब आहेत महाराज नंद भवनाला, दगडी दगडी खांब आहेत. त्याच्यातून कन्हैया इकडून 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 पळतोय, यशोदेला आनंद देतोय. त्याने घरातच लीला करावी, घरातच त्याने लोणी खायला सुरुवात करावी. तोंडाला लोणी, हाताला लोणी, आरशाच्या समोर स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. आणि यशोदेला म्हणला, मैया आपल्या घरात चोर शिरला बघायला चल. तिचा पदर धन उडत आणलं म्हणे, कुठे चोर? स्वतःलाच दाखवा लागला आरशात, ते बघ म्हणे चोर आहे. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशवनाम्याचा दाता का बरं दाखवतोय? त्याचं कारण, त्यानं जर ठरवलं एखाद्याला आपलं रूप दाखवायचं तरच दाखवतो, नाहीतर दुसऱ्या सहजासहजी भेटायचं. यशोदेला दाखवलं, हे बघ हा चोर आहे, हे करण्याकरिता करतो. आता त्यांनी गावात फिरू लागला, सुंदर शृंगार करून थोडा मोठा झाला ना, 5 वर्षाचा झाला. आणि घरातून त्यांनी बाहेर खेळायला जाऊ लागला. आईने त्याचा सुंदर शृंगार करावा, वल्या पहाटे जाग करावं, जागो मोहन त्यात कन्हैया जागा व्हावा. आणि मग नित्यकर्म त्यांनी आटोपायला सुरुवात करायची. रत्नजडीत असणारा सुवर्णाचा चौरंग आहे, त्याला चौरंगावर बसवायचं. गंगाजळीमध्ये त्यांनी यमुनेचं पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये गुलाबजल टाकायचं. सुगंधी असणारं त्यांनी मला द्रव्य उठणं घ्यायचं, रेवाच्या अंगाला लावायचं, गरवाभर पाणी घेऊन त्याच्या मस्तकावर ओतायचं. त्याला स्वच्छ त्यांनी आंघोळ घालायची, स्वतःच्या हातानं स्नान घालायचं. आणि स्नान घालून झाल्यानंतर त्याचं अंग पुसून त्याला स्वतःच्या हातानं पितांबर नेसवायचा. कनक कपिशम म्हणजे सोनेरी रंगाचा पितांबर कन्हैयाला आईनं स्वतः नेसवावा. त्याच्या कमरेला शेला बांधावा. त्याचा शृंगार करत असताना डोळ्यामध्ये सुंदर काजळ घालावं. त्याच्या कपडावर मलयागिरी चंदन लावावं. त्याच्यावर केशराची उटी अशा पद्धतीनं लावावी. त्याच्या कानामध्ये कुंडलं घालावीत. गळ्यामध्ये त्यांनी सुंदर आभूषण घालावीत. त्याच्या दंडामध्ये बाजूबंद घालावा. त्याच्या मनगटांमध्ये मनगट्या घालाव्यात. त्याच्या पायामध्ये पैंजण अशा पद्धतीने घालावेत. त्याची केशभूषा सुंदर स्वतःच्या हाताने सावरावी. त्याच्या मस्तकावर मोर मुकुट अशा पद्धतीने ठेवावा. आणि मग अतिशय सुंदर दिसणारा हा कन्हैया याने तिरक्या नजरेने आईकडे पाहावं, पाहून थोडस हसावं. आणि हसून त्यांनी महाराज आईला सहज म्हणावं, मैया मला मित्रांबरोबर खेळायला जावंस वाटतं, मी जाऊ का? मग आईनं त्यांनी हो म्हणायचं. आणि या कन्हैयानं धुम ठोकून मित्रांच्या दिशेने पळायचं. सगळे मित्र महाराज पेंद्या वरद्या वाकुड्या शुदाम सुदाम मधुमंगल मनसुख बल सुबल ही सगळी मित्रांची नावं सगळ्या मित्रांना बोलवायचं. आणि मग त्यानं त्यांनी महाराज खेळायला सुरुवात करायची. यमुनेच्या काठावर त्यांनी महाराज कन्हैयानं खेळायचं. अशा अनेक प्रकारचे खेळ यमुनेच्या काठावर त्यांनी कन्हैया खेळ मांडतोय. अतिशय सुंदर असणारे खेळ कन्हैया खेळू लागला. जुन्या खेळांची नावं सांगतो आपली. त्याच्यामध्ये त्यांनी विटी दांडू चेंडू लगोरी नानापरी अनेक प्रकारचे खेळ कन्हैया खेळतोय. हे सगळे खेळ त्यांनी खेळतोय. लपाछपी खेळतोय. अजून एक खेळ आहे रपाधपी, माहितीये ना? आता नाही खेळत महाराज, सगळे संपून गेले खेळ. आता ते असे खेळ निघाले, एवढेच खेळ आहेत. आता घरात बसून कारण त्याच्यात डोकं घालतं निसतं असे खेळ काय करायचं त्याला. ते मैदानी खेळ आणि मर्दानी खेळ हे दोन्ही बंद झाले. आता ते खेळच कोणी खेळत नाही. त्याच्यामुळे सारे असे आतपाव झाले, पाव खाऊन असे एकच तरी दिसतात. पूर्वीच्या त्यांनी ह्या मस्त पोरं उड्या मारायचे, दणदणीत प्रकृती असायची महाराज. आता त्यांनी बारीक बारीक सगळे पोरं झालेले दिसतात. त्याचं कारण ते खेळच राहिले नाहीत. कारण या खेळतोय मित्रांकडे पाहू लागला, सगळे मित्र मृत्यूकडे झालेले दिसले, काय करावं? म्हणून तर त्यांनी मला त्या मित्रांना विचारलं, का रे गवळ्याच्या घरचे पोरं आण, काही खायला भेटत नाही का घरी? ते म्हणले, देवा आमच्या घरी भरपूर आहे पण सगळं डेरीला जात, आमच्या डेरीला काही शिल्लक राहत नाही. मग काय करायचं? म्हणे मग सगळ्या गावकऱ्यांना आपण समजून सांगतो,
सगळ्या गावातले लोक जमा केले, सगळ्यांना सांगितले बघा आधी आपल्या घरच्या लेकर बाळांना खाऊ घालीत जा, मग बाजाराला विकण्याकरिता घेत जा. आपण कोणी ऐकलं नाही म्हणत, ते म्हणजे तोच फार वाईट आहे. आणि त्याने त्याने सांगितलेलं आहे की सगळं दही दूध तुपलोने त्यांनी गोकुळातलं मथुरेला घेऊन यायचं, अजिबात घरी ठेवायचं नाही. कंसाला जर कळाला आम्ही घरी ठेवतो तो आम्हाला दंड करील म्हणून सगळं न्यावं लागलं. गावकऱ्यांना सांगून पाहिलं पण गावकऱ्यांनी ऐकलं नाही. मग देवाने विचार केला आता गावकऱ्यांना नाही सांगायचं, मग आता फक्त गोपाळांनाच सांगायचं. मग सगळ्या गोपाळांना बोलावलं, सांगितलं देवाला. देवाने त्यांनी महाराज बोलायला सुरुवात केली, हे बघा आपण आता एक मंडळ स्थापन करूया. म्हणे कोणतं मंडळ? म्हणे चौर्य विद्या प्रसारण मंडळ. आता चोऱ्या करायच्या म्हणले, अरे चोरीचं मंडळ स्थापन करायचं म्हणले कसाकरिता? तुम्हाला लोणी खायला भेटत नाही ना, मी तुम्हाला सगळ्यांना लोणी खाऊ घालण्याकरिता तयार आहे. सगळ्यांनी मंडळाचे सदस्य व्हा, बरोबर त्यांनी तुम्हाला खाऊ घालतो. म्हणे कसं काय? आपण सगळ्यांनी मिळून चोऱ्या करायचं, चोरी करून खाऊ घालतो म्हणले. म्हणजे मंडळ स्थापन करून चोरी करायची याच्याकरिता त्यांनी महाराज देवाने सांगितलं असं. मग गोपाळ म्हणले, एक शहाणा गोपाळ होता तो म्हणला, अरे देवा अरे चोऱ्या करणं काय चांगली गोष्ट असते का? चोरी करू नये, देवाला गप राहा. चोरी करणं वाईट गोष्ट असते मला माहिती आहे, पण लोकांच्या घरी जाऊन नाही चोरी करायची, मग आपल्या आपल्याच घरचं खायचं. मग सगळे पोरं होते, एवढे त्यांनी पोरं होते महाराज, प्रत्येकाला सांगायचं आज तुझ्या घरी, उद्या तुझ्या घरी, परवा तुझ्या घरी, सगळ्यांना त्यांनी सांगून टाकलं. आणि मग त्यांनी गोपाळांनी काय करायचं, संध्याकाळच्या वेळेला घराची कडी त्यांनी आपल्या हाताने उघडायची, देवानं सगळ्या सवंगड्यांना बरोबर घ्यायचं आणि त्यांच्या घरात घुसायचं. आणि घुसून त्यांनी महाराज कुठं माठ ठेवलेले आहेत ते घरातल्या मालकानंच दाखवायचं छोट्या गोपाळानं. मग सगळे माठ त्यांनी मोकळे करायचे, खाऊन टाकायचं आणि धूम थकून पळायचं आणि परत त्याच्या कडे लावून घ्यायचं. हे बघा, हे जर करायचं असलं तर नियम पाळावे लागतील. भगवान म्हणला, यालं तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. हळूहळू चाला, कुणी कोणाशी न बोला, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. असं त्यांनी महाराज देवाला सांगून टाकले. तुका म्हणे सांगा घाटे, तिने नका भरू पोटे. उगच त्या ताकानं पोट भरत बसू नका. तुम्ही त्याने महाराज माझ्या संगतीत या, मी तुम्हाला नवनीत प्राप्त करून देईन. आणि म्हणून भगवंताने सर्व गोपाळांना बरोबर घेऊन चोऱ्या करायला सुरुवात केली. रात्रीच घुसायचं घरात, सगळं त्यांनी दही दूध तुपलोनी खाऊन टाकायचं आणि सगळेचे सगळे माग सगळे घातले त्यांनी पालथा घालून ठेवायचे आणि पालथा घालून पळून जायचं. पळून गेले की त्या गोपिकाने अर्ध्या रात्री भरून ठेवलेल्या असायच्या, दुसऱ्या दिवशी बाजाराला घेऊन जायचं म्हणून. पण त्या सगळ्या घागरी पालथ्या दिसायच्या. गोपिकाने पाहायचं, पहाती गवळणी तवती पालथी दुधानी, पालथी दुधानी पाहायला भेटली. मग कावर झाला असेल? मनती नंदाची या पोरे, आधी चोरी केली खरे. नंदराजाच्या पोरानं ही चोरी त्यांनी केली असेल. कसं काय त्याचं नाव घेता विनाकारण कोणाचं नाव घेऊ नये? मग गोपी म्हणले, तया विनय हे नासी, नवे दुसरे आहे. त्याच्यासारखी अशी चोरी कोणाला करता यायची नाही. घागर पालथी घालणं म्हणजे काय? घागर जर उतानी ठेवली त्याच्यात पाणी ओतलं, पाणी बसतं का नाही? त्याच्यात बसतं. हीच पालथी घागर ठेवून जर पाणी ओतायला सुरुवात केली घागरीत बसल का नाही? मग त्याला म्हण काय आहे? पालथ्या गाड्यावर पाणी, मग पालथ्या घागरीवर पाणी. का बरं पालथ्या घागरीवर पाणी म्हणले? अहो तिच्यात पाणी ओतल्यानं पाणी त्यांनी बसत नाही, सगळं पाणी वाहून जात. तशी आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा एक अवस्था तयार होते, त्या अवस्थेचं नाव आहे जीवनमुक्त अवस्था. ही जीवनमुक्त स्थिती तयार झालेली झाली की कर्माचं किती पाणी होतीत राहिले तरी जीवनमुक्ताला कर्म लागत नाही. तुका म्हणे आम्ही झालो आग्नि आणि लागूनही पाप पुण्य. मग ही जीवनमुक्त अवस्था कोण तयार करून देईल? तर तो परमात्मा तयार करेल. तयावी हे नासी, नवे दुसरी आयसी. तोच ही अवस्था प्राप्त करून देतो, हे त्यातलं तात्पर्य आहे मला सांगण्याचं. म्हणून गोपिकांनी विचार केला की आता गाऱ्हाणं सांगायला गेलं पाहिजे. हा कुठे गेलं पाहिजे? यशुदीच्या समोर. सगळ्या गोपिका गाऱ्हाणं सांगण्यात
सगळे त्यांनी जवळनी गारण सांगण्याकरिता आले ना, हे दूध तुपलो आणि खाऊन घेतो आणि खाऊन त्यांनी सगळी गिरजणी फोडून टाकतो. हा कुठपर्यंत सहन करायचं, कोठोवरी सोसू धिंगाणा, हा सगळ्या गावात धिंगाणा घालतोय असं त्यांनी सांगायला सुरुवात केली. पण यशोदा मात्र मान्य करीत नव्हती. का बरं माहितीये? त्याचं कारण आहे महाराज, ह्या कन्हैयाची ती लिला काय करत होता माहितीये? यशोदेच्या अंगणामध्ये बलराम दादा बरोबर दिवसभर खेळत होता. यशोदेला दिसायचं अंगणात खेळतोय आणि गोपिकांच्या घरातही जात होता. महाराज एकाच वेळेला दोन रूप धारण करायचे, गोपाळांबरोबर गोपिकांच्या घरात घुसायचं आणि बलरामाबरोबर स्वतःच्या अंगणात खेळायचं. आता यशोदा कशी काय कबूल करील? तिच्या डोळ्याच्या दिवसभर घरात कन्हैया दिसतोय. ती म्हणायची बाळ सगुण गुणाचे काने, बाळ दिसतंय कुशीरवाने. काय सांगत गाराने गोकुळच्या अंगारे? म्हणे पाच वर्षाचं माझं बाळ अंगणी माझ्या खेळे माझ्या अंगणात कन्हैया खेळतो, तुम्ही कुशाल म्हणता तुमच्या घरी येतो, अजिबात मान्य करून घेणार नाही. कुसा तुम्ही सांगता? गारांकांनी सांगायला सुरुवात केली. गोपिकांनी यशोदेनं रागवलं, तिला राग यायचा माझं बाळ चोरी करीत नाही. तरी तुम्ही गारांना सांगता कन्हैयाला त्यांनी जवळ घ्यावं का? ना तू चोरी करत नाहीस ना? नाही आई, अजिबात चोरी करत नाही, फार सज्ज नाही महाराजा, मी अजिबात चोरी करायला जात नाही. हे उगीच माझ्यावर गाराने त्यांनी सांगतात. अरे पण बोभाटा उठला ना, पण तरी सुद्धा कोणाच्या घरात जायचं नाही बरं का? ना हे कृष्णा तुला मी ताकीत करीते रे, घरी कुणाच्या जाऊ नको रे, कोणाच्या घरी जाऊ नकोस का? ना पण हा ऐकणाऱ्यांपैकी नव्हता महाराज. गोपिका रोज गाराने सांगायला येत होत्या. मग यशोदा म्हणली का ग रोज उठून गाराने सांगायला, मला तुम्ही फक्त कन्हैयाला पकडून दाखवा, त्याला जर तुम्ही पकडून दाखवाल मग मी तुमचं म्हणणं खरं समजेन. एका गोपीने ठरवलं बस म्हणे पकडायचं, पकडायचं म्हणलं की घुसला मला तिच्या घरात. घुसल्यानंतर त्यांनी मला तिने त्याला पकडलं आणि पकडल्यानंतर त्यांनी मला त्याच्या पायाला बांधून टाकलं. मग गवळणी बांधली ती धारणाशी गळा, कोणी गळा बांधून टाकला कोणी पाय बांधून बांधूनच टाकलं देवाला. आणि बांधल्यानंतर त्यांनी मला सांगण्याकरिता गेली तू खोटं म्हणतेस ना, चल म्हणे बघायला. बांधला की नाही बघ म्हणे. यशोदेला घेऊनच आले, सगळा गाव जमा झाला. बरं आता तिला बांधलेलं तिच्या हाताने तिने बांधून टाकलं होतं आणि यशोदेला सांगायला गेली तिचा रुबाब वाढला होता, सगळ्या गावाला यानं त्रास दिला, निम्या पकडला असं तिला वाटायला लागलं. धावतच त्यांनी मोठमध्याने ओरडते कुशाला, मला त्यांनी रोज नाही म्हणून म्हणते माझं बाळ सगळं कुणाचं ताणून पाच वर्षाचं बाळ ना आम्हाला त्यांनी काहीतरी वाईट शब्दात बोलत राहते, बघ तुझं पोरगं बांधून टाकलं की नाही. सगळं गाव तिच्या मागे 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 जायला लागलं. घरात घुसले, यशोदा म्हणले कुठे आहे दाखव कन्हैयाला बांधलेलं? बांधलं होत पण तिच्या पोरालाच बांधलं होत. सगळ्या गावानं पाहिलं तिचं पोरग दिसलं, पेंद्या पेंद्या बांधून टाकला होता. तिला एकटीलाच कृष्ण दिसायचा, जिनं बांधलं ना तिला एकटीला कृष्ण दिसायचा आणि बाकीच्या सगळ्या लोकांना पेंद्या दिसायचा. कौतुक करून कसा नांदतोय बघा, एकानं पाहिलं तर त्यांनी हरी दिसतो आणि एकाला पाहिलं तर स्वतःचा मुलगा दिसतो. महत्वाची गोष्ट आहे. सगळं गाव जमा झालं पाहायला म्हणे देवाला बांधून टाकलं, सगळ्या गावाला तिचा मुलगा दिसायचा आणि तिला मात्र देव दिसायचा. अशी फजिती झाली महाराज त्याची. सगळ्या गावाला तिला तोंड भरून नावं ठेवले म्हणे खोटं बोलतेस खुशाल का? कन्हैयावर त्यांनी आरोप करतेस, ती खजिती झाली महाराज. आता पुन्हा त्यांनी मला चोऱ्या करायचं काम चालूच आहे. काय करायचं? एका गोपीच्या घरात घुसला चोरी करायला. आता चोरी करायला गेल्यानंतर त्यांनी सगळ्या लोकांना खाऊ घालायचं ना, मग पाहू लागलं इकडे इकडे कशा डेरे सगळे ठेवलेले आहेत, कोणते चांगले आहेत, कशा त्यांनी लोणी आहेत. शोधाशोध सुरू झाली, 12 वाजत आले होते. त्याच्यामुळे घाई घाई नसते, शोधाशोध झाली पाहिजे ना. म्हणून तर त्यांनी मला डेरे शोधतच होते इतक्यात गोपी आली, खुडबुड खुडबुड वाजलं म्हणे आली गोपी आली. आता लपून बसलं पाहिजे, कुठेला पाहिजेच. म्हणून त्यांनी इकडे इकडे लपा जागा शोधू लागला, जागा सापडली नाही. त्याच्या उंची एवढा डेरा होता महाराज, लपण्याकरिता जागा सापडत नाही म्हणून डेऱ्यातच उडी मारली आणि त्या डेऱ्यात जाऊन बसला दबे धरून. ही गोपी नेमकी आली होती, तिने याला काय पाहिलं नाही.
पण ती नेमकी मंथन करायला आली होती. तिनं रवी घेतली आणि ती रवी त्याच डेऱ्यात घातली ज्याच्या धा बसला होता त्याच्या डोक्यावरच रवी. हा आणि तिला मंथन करायला सुरुवात केली. सकाळपासून मंथन करते महाराज पण त्याच्यातून लोणीच प्रगट होईना. उलवली शळवली आली ते पण ती लोणी येईना. काय झालं टोने सासूबाईकडे ना. काय झालं सासूबाई समजत नाही. सकाळपासून मंथन करते पण लोणीच प्रगट होत नाही. हा म्हणून त्यांनी महाराज तिनं ती रवी बाहेर काढली. नेमका काय प्रकार आहे म्हणून पाहायचा. म्हणून हात घातला डेऱ्यात आणि डेऱ्यात हात घातल्याबरोबर हाताला याची केस लागली महाराज. काय हाताला लागते धरलं केस अशी वर उचलल्याबरोबर उभा राहिला महाराज तो डेऱ्यात. उभा राहिल्याबरोबर त्याने तिने पाहिलं तू आहेस होय. हो म्हणला मीच आहे. हे बाहेर म्हणले आता तुझी आई म्हणते त्यांनी पकडून दाखवा रंगे हात पकडान. हे रंगे हात काय आखाच रंगला म्हणे आहे. आणि आता हे बाहेर बाहेर म्हणलं ती बाहेर आणला. आणल्यानंतर म्हणे चाल तुझ्या आईकडे घेऊन जाते. तिचा हात त्यांनी कन्हैयाचा असं पकडला आणि फरफडत ओढायला लागली. आखाच आहे सगळं गाव होते. पण रस्त्यानं चालायला लागल्यानंतर त्यांनी मनात तिला झाला अभिमान. छाताड बडवायला लागली. सगळ्या गावानं त्यांनी छात्रा तिला बी पकडला. हे फार वाईट आहे ना. हे नरकाला जाण्याचं लक्षण आहे. पण अभिमान झाले तू का म्हणे नरका झाली अभिमान. तिला अभिमान झाला. देवाला सहन होत नाही महाराज. अभिमान तिला भरी तरी होय अभिमान मिळू तो समान वाटते देवा. पण देवाला त्यांनी महाराज असं वाटलं हिला अभिमान झाला काय. म्हणलं अगं काकी माझा हात अवघडला. हात तरी बदल झाला. पण हात बदल म्हणायच्या नादात त्यांनी हळूच स्वतःचा हात काढून घेतला आणि तिच्याच पोराचा हात दिला तिच्या हातात. आता तिने लांबलचक पदर घेतला होता. हा ती त्याने तिला वाटायचं कन्हैया पकडलेला आहे. तोपर्यंत गेला सुद्धा नदीत स्नान वगैरे केलं कपडे बदलले सगळं त्यांनी यशोदेच्या समोर परत गेला. यशोदा स्वयंपाक करत होती. भैया मला कडेवर घे. अरे म्हणे स्वयंपाक करते जरा कळतं की नाही. म्हणे मला आताच कडेवर घे. म्हणे का बरं तुला माहित नाही मला गिराईक यायला लागले. तू मला कडेवर घेत घेतलं कडेवर. आणि कडेवर घेतल्यानंतर त्यांनी ती स्वयंपाक करते त्याला कडेवर घेऊन तेवढ्या ती आलीच मला. तिचं पोरग म्हणायचं अगं आई मी आहे. अग आई उडू नको. अग आई मी आहे. आई आई करू नको. शहाणपणा करू नको. मला माहिती आहे कोण आहे. हा तुझा हा तुला हा तुम्हाला लाडी उडी लावतो. सामुक धमुक त्यांनी बोलायला लागली. घाई झालती ना तिला. म्हणून त्यांनी मला ओढत ओढतच तिथपर्यंत नेलं. यशोदेच्या दारात जाऊन उभी राहिली. तिच्याच पोरला ओढत नेलं. ए यशोदे बाहेर. यशोदा आणि त्यांनी हात मांडल्यावर बाहेर आली. एकटी नाही आली. याला कडेवर घेऊन आली. मग तिने विचारलं कारण या कडेवर आहे. बाहेर येऊन त्यांनी विचारपूस करते. म्हणे काय ग काय काम आहे तुझं. तिने जरा वर पाहिलं. यशोदा बोलते आहे. एकटी नव्हती आली. कारण या आला ना कडेवर. त्यांनी तिने मनात विचार केला माझं जे काम आहे ते तू तिच्या कडेवर आहे. माझ्या हातात कोण आहे. तिथंच पोरग होतो. बरे बरे तू कधी आला. म्हणलं पहिल्यापासून मीच आहे. गुजरात त्यांनी तुला आई आई म्हणतो. तू माझं ऐकूनच घ्याल. त्यांनी धोपटे घाली घाली म्हणजे पुढे थोडी दांडलं. म्हणे आता काय करायचं. यशोदा म्हणते बाई तुझं काय काम आहे लवकर सांग. मला फार काम आहे. म्हणे पुढे घरात काम पडलं. तिला हात वर करून म्हणजे काय नाही सहज आली होती फिरायला. फिरायला गेली होती. कन्हैया निराकर्प हा निराकारी आहे. यानं अनेक प्रकारच्या खोड्या केल्या. मग मात्र त्यांनी महाराज आईला आता ते सहन होत काय. ती म्हणली उद्या जाई वना सगळे घेऊन गोधना रानात जायला सांगितलं. कन्हैया वनात जाऊ लागला. आता कन्हैयाचं वय त्यांनी महाराज 9 वर्षाचं झालेलं आहे. हा वनामध्ये त्यांनी महाराज गोपाळांबरोबर जातोय. सगळ्या गोकुळातल्या गोपिकांनी कन्हैयाला त्यांनी पाहिलं. मनामध्ये घर करून बसला असं वाटलं हा कन्हैया आपल्याला त्यांनी प्राप्त व्हावा. आणि कसा प्राप्त व्हावा तर पतिरूपानं प्राप्त व्हावा. म्हणून त्यांनी कात्यायनीचं व्रत गोपिकांनी केलं. कात्यायनी महामाये महायोगिनीश्वरी नंद गोपसुतम देवी पतिम मे कुरुते न महा. म्हणून त्यांनी कात्यायनीची उपासना केली. थोडीशी उपासना चुकत होती. देवानं वस्त्र चिरहरण लीला केली. आणि मग त्यांनी महाराज गोपिकांची साधना चांगली करून दिली. मग कात्यायनी वरदान दिलं की हा परमात्मा शरद पौर्णिमेला तुमच्यावर रासलीला करेल. मग ती रासलीला त्यांनी होण्याची वेळ आली. शरद पौर्णिमा आली. या शरद पौर्णिमेच्या रात्री भगवंताने स्वतः सुंदर वातावरण निर्माण केलं. हे भगवान पिता रात्री शरद फुल्ल मल्लिका विक्षरंतु मनश्चक्रे योगमायामुपाश्रित. भगवंताने योगमाया प्रस्थापित केली. मुरली वाजवली. त्याच्या शब्दाचा उच्चार केला. सगळ्या भूमिका भगवंताच्या दिशेने जाण्याकरता निघाल्या. मुरलीचा नाद ऐकून अंगाबाई वर्णन करून सांगतात. हे मुरलिका नाद दिवानी बनी गौरण. मुरलिका नाद दिवानी बनी. मुरलिका नाद दिवानी बनी वनन. मुरलिका नाद दिवानी बनी. दिवानी झाली म्हणजे विभोर झाली. भगवंताच्या दिशेने जाण्याकरिता निघाली. एवढी काय झाली. गायका पछडा भैस को छोडा. गायका पछडा भैस को छोडा. बैलका दूध नि छोड गई. बैलका दूध नि छोड गई. मुरलिका नाद दिवानी बनी. हो मुरली ऐकू आली. विभोर झाली महाराज. आणि आता त्यांनी महाराज हा भगवंताच्या दिशेने जाण्याकरिता सगळ्या गोपिका जाऊन पोहोचल्या.
देवाने विचारलं स्वागतम महाभागा वृंदावनाची शोभा पाहून घरी परत जा म्हणे जाणार नाही. गीत गायलं प्रणय गीत आहे भागवतात. मैवं विभोर हती भवान गदितुं नृशंसं संत्यज्य सर्व विषयान सर्व पाद मूलम. तू ह्या प्राप्तीकरिता सर्व संसार सोडून आलो देवा, घरी जायला सांगू नकोस. व्यापुळ होऊन गोपिका त्यांनी रडू लागल्या. मग भगवंतानं गोपिकांबरोबर रास करायला सुरुवात केली. हे रास त्यांनी होत असताना पुन्हा गोपिकांना अभिमान झाला, भगवान गुप्त झाला. मग या गोपिकांनी पुन्हा भगवंताला त्यांनी शोधायचा प्रयत्न केला. तन मनस्का तदासनापा तद विचेष्टा तदात्मिका तद्गुणा नैव गायंतो नात्मागाराणि सस्मरु. भगवंताचं स्मरण करत गीत गायला सुरुवात केली. देवा कुठे गेलास, का गेलास, त्यांनी त्या गीतातून बरेच भाव प्रगट होतात. जयति तेधिकं जन्मना व्रज श्रयत इंदिरा शाश्वत रही दैत दृश्यता दीक्षुतावता स्वयंता सव स्वामि चिन्वते शरदुदाशये साधु जात सरसी जोगर श्रीमुषा दृषा. नामच गोप गीत आहे. गोपिकांनी गीत गायलं. भगवंताला आळवायला सुरुवात केली. कान्हा यारे जग जेठी देही भेटी एक वेळा काय मुकलेले वनी सावकांनी गेले. व्यापळून हाका मारायला सुरुवात केली. हे मन वेडे रमत चिनाही मज कृष्ण भेटलाही मन वेडे रमत चिनाही आ तुझ्या माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला कान्हा रे भेट दे ना मला कृष्णा रे भेट दे ना मला कान्हा रे भेट दे ना मला. हात मारतात गोपिका. परमात्मा परत गोपींच्या समोर प्रगट झाला आणि या गोपींबरोबर कन्हैया आता महारास करतो आहे. मगाचं प्रमाण आपण ऐकलो ना, एक एक गोवळ एक एक गोपाळ धरुणी नाचती रास मंडळ. गोपिकांनी प्रेम मागायला सुरुवात केली. कान्हा रे थोडासा प्यार दे चरणो मे बैठा के तार दे ओ गोरी घुंगट उभार दे प्रेम की भिक्षा झोली में डाल दे प्रेम गली में आके गुजरिया भूल गई रे घर की डगरिया माया का तूने रंग ऐसा डाला बंधन में बांध गया बांधने वाला. कान्हा रे थोड़ा सा प्यार दे चरणों में बैठा के तार दे. गोपिका प्रेम मागू लागल्या आणि भगवान गोपिकांच्या समोर त्यांनी महाराज रास करू लागला. ही महारास आहे. या महाराशेच्या माध्यमातून या वृंदावनामध्ये या सगळ्या गोपिकांना विलक्षण असणारा आनंद प्राप्त झाला. त्या आनंदामध्ये सर्व गोपिका तल्लीन होऊन गेल्या. हा वृंदावनातला दिव्य आनंद आहे. ज्ञानोबरांना कळाला आणि कळाला म्हणून सांगितला वृंदावनी आनंद रे त्यांनी महाराज आळवणी केली. हे जी जयती तेधिकम आपण गीत गातो ही आळवणीच आहे ना. त्या कन्हैयाला त्यांनी आळवलं म्हणून कन्हैया त्यांना आनंद देण्याकरिता तयार झाला आणि मग वृंदावनामध्ये आनंद प्रगट झाला. तो आनंद माऊली ज्ञानोबराय सांगतायत. वृंदावनी आनंद रे विठ्ठल देवाळवितो रे. गोपिकांनी कन्हैयाला त्यांनी आळवलं म्हणून दिव्य आनंद प्राप्त झाला. रास पाहण्याकरिता देवदेवता आल्या पण त्यांना प्रवेश नव्हता ना. भगवान शंकराला प्रवेश मिळाला नाही म्हणून त्यांनी महाराज नाराज झाले. कैलास पर्वतावर गेले. पार्वतीबाईनं त्यांनी भगवान शंकराला लुगडं नेसवलं. लुगडं नेसून त्यांनी रास लिहित आले. देवाने नवीन रूप धारण केलं म्हणे कोण पंथने आई लुगाई भोला बन गए सापन.
एकदिन भोले भंडारी बनके ब्रज किनारी वृंदावन आले भोले भंडारी त्यांनी महाराज हा प्रेम पंथ जीवनामध्ये प्राप्त झाला ना म्हणून भंडारी भोला भंडारी प्रत्यक्ष प्रगट झाला. देवानं नाचायला सुरुवात केली. असं दोन चार तास कीर्तन पाहिजे होतं नाही का, मी काय करू आता. याच्यानंतर मला कथा सांगायची, परत रात्री पुण्याला कीर्तनाला जायचं, फार धावपळ आहे महाराज. मग आता तुमच्यापेक्षा जास्त मला थांबावं वाटतं, पण माझं तोंड म्हणते अजून थोडा वेळ सांगा काय करू. तोंडाला सवय लागली महाराज त्याची, असू द्या आता थांबणारच होत. आपण वृंदावनात आनंद झाला, भगवान शंकर त्याने नाचण्याकरिता गेले, यानं पाहिलं सगळ्या गोपी परिचयाचे, पण ही नवी दिसते म्हणून त्यांनी महाराज कोण आहे पाहिलं, भगवान शंकर आहेत का, साडीवरच पाय दिला महाराज, पाय दिल्यावर साडी सुटली. भगवान शंकर त्यांनी दिसले, हसायला लागले. भगवान श्रीकृष्ण परमात्मा देवा, गोपी होण्याकरिता लुगडंच नेसलं पाहिजे असं नाही, हा तर अंतकरणाच्या वृत्तीचा भाव आहे, गोपी भाव. ही त्यांनी महाराज दिव्य असणं, ही वृंदावनातली लीला आहे, दिव्य असणं लीला. हा फक्त वृंदावनात गोपिकांनाच आनंद दिला परमात्म्याने असं नाही, हा गोपाळांना आनंद देतोय. वनात गेला ना गोमातेला घेऊन, गोपाळांबरोबर खेळू लागला. आणि तो खेळत असताना अनेक प्रकारचे खेळ आहेत महाराज. हा मामा खेळतोय, हुतुतू खेळतोय, कबड्डी खेळतोय, सुरकांड्या खेळतोय, सुरपारंब्या खेळतोय, हे सगळे त्यांनी खेळ खेळतोय. आणि खेळ खेळत गोपाळांना आनंद देतोय. का बरं आनंद देतोय, हे सगळेचे सगळे गोपाळ भगवंताच्या प्रेमात रत झाले. आणि रत होऊन त्यांनी महाराज या विठ्ठल नाम श्रीकृष्ण परमात्म्याला आळवू लागले, म्हणून त्यांनी महाराज खरे अर्थाने त्यांना आनंद प्राप्त केला. अभंगाचं दुसरं चरण निवृत्ती दा गोपाळ रत्न गोपाळ रत्न सर्वच सर्व गोपाळ पेंद्या वर्द्या वाकुड्या श्रीराम श्रीराम मंगल मनसुख हे सर्वच सर्व गोपाळ भगवंताच्या प्रेमात रत झाले, त्याच्या खेळात रत झाले. आणि त्याच्या खेळात रत होऊन कन्हैयाला आळू लागले. विठ्ठलू देव आळवीतील रे, त्या विठ्ठल रूपी देवाला सर्वजण आळवितात. म्हणून त्यांनी गोपिकांना आणि गोपाळांना आनंद प्राप्त झाला. तो आनंद त्यांना कसा प्राप्त झाला, तसा मला त्यांनी आनंद प्राप्त व्हावा याच्याकरिता मी प्रयत्न केला. मग निवृत्तीनाथांनी माझ्यावर कृपा केली, मी त्यांचा दास झालो म्हणून. आणि त्यांच्या कृपेने मला तो आनंद कळाला, मग मी सुद्धा विठ्ठल देवाला आळवितो आहे. कशाकरिता, तो आनंद वृंदावनाचा मला प्राप्त व्हावा म्हणून. अभंगाचं शेवटचं चरण निवृत्तीनाथ प्रिय गोपाळ होत आहेत, कधी गोपी होत आहेत, भगवंताचं चिंतन करत आहेत. महत्वाचे देवानं सर्वांना एवढा आनंद दिला. अनेक प्रकारचे खेळ देऊ खेळा खेळून सर्वजण दमले. भूक लागलेले पोटामध्ये 12:15 त्यांनी वाजलेले आहेत. आणि मग त्यांनी काय करावं म्हणून सगळे गोपाळ म्हटले, ते म्हणले देवा फार भूक लागली रे, काहीतरी खायला दे. मग खडकी सोडलेल्या मोठा आधीचा दंताला गोमटा खडकावर रंग बसले. सगळ्या गोपाळांना आपल्या आजूबाजूला त्यांनी महाराज कमलाकार बसवले, पानांचं द्रोण तयार केलं, सर्वांचे शूद्र एकत्र करून काला केला.
आणि काला करून त्यांनी मला धाक करणं या स्वतःच्या हातानं सगळ्या गोपाळांना भरवतोय. भागवतकार त्याचं वर्णन करून सांगतात. अरे अभिभ्रदवेन जठर पतयो शृंग वेत्रेच कक्षे वामे पानो मश्रुण कवलम तत्फला न्यंगुलेषु तिष्ठन मध्ये स्वपरिसरद हो हसे या नर्मभिस्मय स्वर्गे लोके विशति बहुजे यज्ञ भुग बाल केली गोपाल कृष्ण भगवान की प्रेमाने त्यांचं चिंतन करून ज्ञानेश्वर.